नमस्कार, शौर्य प्रतिष्ठान व्हर्च्युअल फोरम वर आमच्या रेलेव्हन्स ऑफ हमीद दलवाई इन टुडेज एज अँड टाइम्स या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत. या फोरमवर आपलं सर्वांचं स्वागत. मी माधव मांजरेकर, माझ्यासोबत शौर्य प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाचे संध्या व आनंद लागू, गौरी व सुबोध जोशी, रमा मांजरेकर, तसेच कार्यकारी व्यवस्थापक मंडळाचे आदित बोंद्रे हे उपस्थित आहेत. मंडळी, आपण प्रत्यक्ष स्वरूपात जेव्हा कार्यक्रम करतो तेव्हा त्याची सुरुवात नेहमी दीप प्रज्वलनाने करतो. या व्हर्च्युअल कार्यक्रमाचा आरंभ आपण शांती पाठाने करूया. ओम सहनाववतु सहनौ सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः शान्तिः. मंडळी, आपलं भाग्य आहे की आज आपल्यामध्ये प्रथितयश अभिनेते नसीरुद्दीन शाह असणार आहेत, आपल्यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष, ज्योतीताईंच्या कन्या आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता सुभाष, डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचे चिरंजीव हमीद दाभोळकर, हमीद दलवाई यांच्या कन्या इला दलवाई आणि गोपू देशपांडे यांचे चिरंजीव सुधन्वा देशपांडे उपस्थित आहेत. या सर्वांचं स्वागत करण्याकरता मी शौर्य प्रतिष्ठानच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर आनंद लागू यांना आमंत्रित करतो. आणि तत्पूर्वी फर्स्ट लेट मी से अ फ्यू वर्ड्स अबाउट द नेचर ऑफ दिस प्रोग्रॅम. दिस इज अन ओपन डिस्कशन प्रोग्रॅम. प्लीज पोस्ट युअर क्वेश्चन्स ऑन चॅट ऑर रेज युअर हँड इन द झूम. वेन वी ओपन द डिस्कशन, कीप युअर कॉमेंट्स ब्रीफ. So we give everybody a chance to speak. Lastly, please mute your mic if you are not speaking. तर आता मी आनंद लागू यांना सुरुवातीला आजच्या आपल्या शौर्य प्रतिष्ठान या संस्थेतर्फे आयोजित केले जाणारे कार्यक्रम, आजच्या दिवसाचं महत्व आणि आपला हा आजचा कार्यक्रम या संबंधी सांगण्याकरता विनंती करतो. आनंद, नमस्कार. आज इथे उपस्थित असलेले विशेष अतिथी ज्योती सुभाष, हमीद दाभोळकर, सुधन्वा देशपांडे, या सर्वांचं स्वागत. नसीरुद्दीन शहा हे एका कार्यक्रमामध्ये 10 वाजेपर्यंत भारतातल्या म्हणजे इथे 11:30 पर्यंत व्यस्त आहे, त्यानंतर ते आपल्याला जॉईन होणार. 1920-21 सालातला हा आमचा पहिला कार्यक्रम आहे. उद्या अमेरिकेमध्ये मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांचा जन्मदिवस साजरा होणार आहे. मानवी हक्कांसाठी आणि मूलभूत समानतेसाठी रेव्हरंड किंग यांनी दिलेल्या लढ्यामुळे अमेरिकेतला समाज 50 वर्षापूर्वी अगदी ढवळून निघाला. 200 वर्षापूर्वी अमेरिकात अस्तित्वात आलेल्या लोकशाहीचं एक भयानक वैगुण्य डॉक्टर किंग यांच्या कार्यामुळे फार उघड झालं. हे वैगुण्य आज कागदोपत्री दूर झालं असलं तरी समाजाचं मन पूर्णपणे बदलण्यासाठी अजून खूप अंतर नेटानं पार करण्याची गरज आहे याची जाणीव अलीकडेच घडलेल्या काही घटनांमुळे अगदी तीव्रतेने आपल्या सगळ्यांना झाली आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण भारत मरलेल्या मार्टिन लुथर किंग यांच्याप्रमाणेच निधड्या छातीने काम करणाऱ्या एका व्यक्तीचा परिचय करून घेणार आहोत. ती व्यक्ती म्हणजे हमीद दलवाई. त्यांचं जीवन आणि कार्य यांच्यावर एक छोटी डॉक्युमेंटरी ज्योती सुभाष यांनी केली. ती आपण सर्वांना त्याची लिंक युट्यूबवर पाठवली होती, आपण ती पाहिली असेलच.
हमीद दलवाईंच्या कार्याचं आज प्रयोजन काय, त्यांचा परिचय आज आपण का करून घेतो? दलवाईंची धर्मचिकित्सा, प्रबोधन, समाज सुधारणेचा रोग हा प्रामुख्याने भारतीय मुस्लिम समाजावर होता हे निसंशय. पण समाजाचं, कुठल्याही समाजाचं वस्त्र टराटरा फाडून टाकणारे, माणसांच्या समूहातले कलह आणि विद्वेष हे जर असतील तर त्याचा उपाय जो दलवाईंनी सुचवलेला आहे तो मात्र सर्व जगात आहे. तो म्हणजे विवेकनिष्ठ, धर्मनिरपेक्ष लोकशाहीचं आणि वैधानिक समतेचं काटेकोर आचरण. हे सर्व जगामध्येच झाल्याने सगळे समाज सुखी होणार आहे. समाजाच्या समस्येचा दलवाईंनी केलेला उहापोह आता अमेरिकेमध्ये त्याला फार जाऊन भिडतो. मला माझ्या मुलाबाळांना जगण्याचे नागरी हक्क आणि स्वातंत्र्य हे नाकारलं जाऊ शकतं अशी भीती वाटणाऱ्या घटना घडतात आणि एकदम जे आपण गृहीत धरून चाललो होतो ते चुकीचं तर नव्हतं ना अशी शंका मनात येते. हे घडलं ही शंका आली की भारतातील अल्पसंख्याकांच्या चिंता आणि त्यांच्या वेदना मला कुठेतरी आज समजू लागतात. ही सहसंवेदना, एम्पथी, ही माणसा माणसात सौहार्द निर्माण होण्याची पहिली पायरी आहे. एमएलके डेचं निमित्त साधून हमीद दलवाईंवरचा हा कार्यक्रम या अपेक्षेने आम्ही आयोजित केला आहे, ज्या योगे कुठेतरी ही सहसंवेदना, ही एम्पथी आपल्यामध्ये जागृत होईल. या डॉक्युमेंटरीची कल्पना ज्यांनी केली आणि स्वतः ज्याचं लेखन आणि दिग्दर्शन आहे त्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत. गेली 3 दशकं त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रमाध्यम आपल्या अभिनयानं जे मानाचं स्थान मिळवलेलं आहे ते निसंशय. NSD मध्ये अर्कासिनकडून त्यांनी आणि माझ्या सुदैवानी पुण्यामध्ये 1980 सुमारास स्थायिक झाल्यावर त्यांच्याबरोबर अभिनय करण्याची ही संधी मला एकदा मिळाली होती. तरच्या त्यांच्या भूमिका आपण अनेकांनी पाहिल्या असतील. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. ज्योतिताईंचे NSD मधील वर्गबंधू आणि हिंदी इंग्रजी चित्रपटातून आपल्या सगळ्यांना त्यांच्या जबरदस्त अभिनयाने परिचित असलेले अभिनेते नसीरुद्दीन शाह मी म्हटलं तसं काही वेळात आपल्याला सामील होणार आहे. ज्योती, सुभाष आणि मी ज्यावेळी तुघलकचे काही प्रयोग पुण्यामध्ये करत होतो त्यावेळी अमृता अगदी लहान होती, पण आज ती मराठीतली हिंदीतली आघाडीची अभिनेत्री बनलेली आहे. या डॉक्युमेंटरीच्या निर्मितीत तिचाही खूप मोठा हात आहे. ही विचारी अभिनेत्री या हमीद दलवाईंच्या कार्याने का प्रभावित झाली ही आपल्याला जाणून घ्यायला आजच्या तरुण पिढीला नक्कीच आवडेल. आणि या अभिनेत्री सामाजिक कार्याचं बाळकडूच ज्यांनी घेतलेलं आहे असे हमीद दाभोळकर तेही उपस्थित आहे. अंधश्रद्धा निर्मूलन माझ्याही वडिलांचं फार जिव्हाळ्याचं असलेलं काम ते गेली अनेक वर्ष करताय. त्यांची मानसरोग रोगाची वैद्यकीय प्रॅक्टिस सांभाळून करताय, त्यांचंही मनापासून स्वागत. दिल्लीमध्ये पुरोगामी विचारांच्या पथनाट्याच्या माध्यमातून अनेक वर्ष प्रभावी कार्य करणारे श्री सुधन्वा देशपांडे आपल्या बरोबर आहेत, त्याचंही स्वागत. सुधन्वा, मराठी प्रेक्षकांना सुधन्वांचे वडील नाटककार गोपू देशपांडे जास्त परिचित आहे आणि सुधन्वाचं काम बहुतेक सगळं दिल्लीत असल्याने कदाचित त्यांची ओळख आपल्याला प्रत्यक्षात नाही. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी ज्योतिताईंना विचारतो की हमीद दलवाई यांच्या कार्याविषयी ही डॉक्युमेंटरी करण्याचा ध्यास, कारण हा ध्यासच होता,
हा काही केवळ एक सहज मनात येऊन गेलेली कल्पना नाही, का लागला याच थोडस आम्हाला सुरुवात केली तर बरं. ऍक्च्युली हा ध्यास होता हे तर खरंच आहे, परंतु साधारण 4-5 वर्षांपूर्वी मी अशी काही फिल्म बनवणार आहे असं मला कुणी सांगितलं असतं तर कदाचित, म्हणजे तोपर्यंत माझ्या मनात हा विचार कुठल्या कुठेही असा हळूहळू वाढते, एखादी कल्पना मनामध्ये विकसित होते, तसं काही घडलं नाही. फार वेगळ्या ड्रॅमॅटिक पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. त्याचा थोडासा एक हकीकत मी तुम्हाला सांगू इच्छिते. म्हणजे 2017 साली मला वाटतं भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाली, आणि ती 70 वर्ष झाली तेव्हा मला असं जाणवलं मी पण 70 वर्षाची झाले, कारण माझा जन्म 47 सालचा असल्यामुळे. आणि मग काहीतरी एक जगाकडे बघण्याचा एक माझा अप्रोच बदलला, की मी लहानपणापासून काय काय अनुभवलं आहे, काय काय आसपास बघितलं आहे, काय काय माझ्यापर्यंत जाऊन भेटलेलं आहे, याच्याकडे मी कधी डोळसपणे बघणार आहे. आणि जे मी काही डोळसपणे बघितलं असेल ते मला लोकांपुढे ठेवण्याची संधी एक कलावंत म्हणून मला आहे, ती मी का घेऊ नये असं एक मनामध्ये हळूहळू हळू ती गोष्ट डेव्हलप होत गेली असं म्हणायला पाहिजे. तोपर्यंत सुद्धा अजून मला हमीद दलवाईंच्या वरती मी काही करीन असं काही वाटलं नव्हतं, कारण आमच्याकडे अनेकांना माहिती आहे त्याप्रमाणे आमच्या कुटुंबामध्ये समाजवादी आणि या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी काम केलेलं वगैरे अशा लोकांचं वातावरण असल्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंबच त्यामध्ये असल्यामुळे लहानपणापासून कुटुंब ही एक कॉन्सेप्ट अशीच होती की खूप लोक येत असणार, खूप लोक जात असणार, चर्चा घडणार, कामं घडणार, अशा पद्धतीच्या वातावरणात मी मोठी झाले, त्यामुळे कुटुंबाची कल्पना माझ्या दृष्टीने खूप लहानपणापासून वेगळी होती. तर त्यामुळे इतकी वेगवेगळी लोक SM नागगोरे वगैरे यांच्यासारखी सुद्धा मंडळी रहमतपूरला येऊन जायची तेव्हा आमच्याकडे असायची, त्याचा उल्लेख मी केलेलाच आहे फिल्म मध्ये. तर सांगायचा मुद्दा असा की तोपर्यंत माझ्या मनात अजून मी कशावर काय धरून मी हे लोकांपुढे ठेवणार आहे हे याचं काही, पण माझं 70 वर्ष ही माझ्या मनाला काय एकदम जाऊन अशी घुसली माझ्या मनात काही मला माहित नाही की आता मी 70 वर्षाची झाले, आता मी काहीतरी मला जर काही थोडी समज असेल तर ती लोकांपुढे थोडीशी ठेवून मला जाता येईल का. आणि मग अशा दरम्यानच्या काळामध्येच मला वाटतं एखाद दुसरं वर्ष आधी असेल हमीदभाईंना आपला महाराष्ट्र फाउंडेशनचा पुरस्कार मिळाला साहित्याचा. आणखीन मग त्याच्यानंतर मी खरं म्हणजे लहानपणी त्यांचं काही ना काही वाचन इंधन वगैरे मी पूर्वी वाचलेलं होतं तरुण असताना. आणि मग मला अचानक असं जाणवू लागलं की आपल्या भोवती खूप वेगवेगळी मोठी माणसं पाहत आपण मोठे झालो हे खरं आहे, परंतु हमीदभाईं जर का एखादा दुसरा माणूस मी पाहिलाय का, तर मला असं जाणवलं की नाही, की जो खूप आनंदातही असतो, खुश मस्कर आहे, खूप इंटेलिजंट आहे, आसपासच्या माणसांविषयी अपार काय म्हणायचं त्यांना काहीतरी एक भाव आपुलकी असलेला असा माणूस आहे, त्यांचं काहीतरी भलं व्हावं यासाठी धडपडणारा माणूस आहे, स्वतः एक चांगला क्रिएटिव्ह लेखक आहे, म्हणजे नुसता सामाजिक कार्यकर्ता नसून चांगला क्रिएटिव्ह लेखक आहे, म्हणजे एका माणसामध्ये किती गुण असू शकतात याचं मला हमीदभाईंपेक्षा वेगळं उदाहरण डोळ्यासमोर येत नाही. आणि त्यांच्यामध्ये एक जितका बौद्धिक कपॅसिटी होती तितकीच भावनिक कपॅसिटी होती, तितकेच ते विनोदी बोलण्यामध्ये, मैत्री करण्यामध्ये, मित्रांबरोबर मजेत वेळ घालवण्यामध्ये सुद्धा काहीतरी मजा असते, जगणं असतं असं मानणारे नाही, तर कार्यकर्ता टाईप म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक प्रकारचं माणूस येतं, तर त्यापेक्षा हे वेगळंच काहीतरी व्यक्तिमत्व. आणि पुन्हा नव्याने मी त्यांचं वाचायला लागले, त्यांच्या छोट्या छोट्या ज्या कथा आहेत त्यांचे संग्रह आहेत ते सुद्धा, आणि इंधन मुख्य म्हणजे. आणि हे सगळं लिखाण करत असताना ते राजकीय सामाजिक लिखाणही करत होते, राजकीय सामाजिक प्रश्नांबद्दलही विचार करत होते, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ते स्वतःला 100% ओतून देत होते. हे मला असा माणूस मी खरंच पाहिला नव्हता, आणि तो मला 70व्या वर्षी
थोडाफार तरी कळला हे मी माझं भाग्य समजते. कारण त्यांचं कुठलाही लेख काढून आपण बघितला तर त्यांचं टोटली किती ते त्या विचारामध्ये आत बुडालेले हे आपल्याला कळतो. तसंच त्यांच्या ललित लेखनाबद्दल सुद्धा म्हणता येईल. आणि त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली आपण तर काही जणांना माहिती नसेल, थोडासा उल्लेख फिल्ममध्ये त्या गोष्टीचा झालेला आहे की ते आधी एकटे होते आणि मग त्यांची आई वारली आणि मग नंतर जे लग्न झालं त्यातून त्यांची बाकीची भावंड घरामध्ये मोठं कुटुंब झालं. आता त्या सगळ्या मुलांचं सुद्धा सगळं व्यवस्थित होण्यासाठी या माणसांनी किती म्हणजे कुटुंबातला एक महत्वाचा माणूस म्हणून सुद्धा त्यांनी केवढं मोठं काम केलेलं आहे. म्हणजे कुठल्या म्हणजे किती शक्ती मानसिक आणि आत्मिक आणि शारीरिक सर्व दृष्टीने आणि प्रतिभा या सगळ्याच गोष्टी एका माणसामध्ये इतक्या असू शकतात म्हणजे मी इतकी दिग्मूड होऊन गेले. आणि मला दिवसेदिवस असं वाटलं की असा माणूस मी जगाच्या पाठावर इतका असा जवळून पाहिला नाही. लहानपणी मी त्यांना एक दोनदा पाहिलेलं आठवत आहे मला. आणि मग हळूहळू माझ्या मनात ते भिनत गेलं आणि मग मला मी खूप काही आखीव रेखीव असं काम करत गेले असं नेसेने माझ्या मी करायचा ठरवला. माझ्या मनात येत गेली तशी चित्र मी मांडत गेले. मग तरी सुद्धा तुम्हाला सांगायला मला गंमत वाटते आता की आम्ही जवळपास 30 तासांचं शूट एकंदर केलं होतं आणि त्यातले आम्ही 64 मिनिटं वापरू शकलो. तर ठीक आहे पण म्हणजे जे काही लोकांपुढे आलेलं आहे ते लोकांपर्यंत चांगलं पोहोचतंय. आणि माझा अनुभव असा आहे की आम्ही ठिकठिकाणी कॉलेजेसमध्ये गेलो, इकडे दक्षिणेमध्ये सुद्धा कराड बेळगाव कोल्हापूर अशा ठिकाणी जाऊन काही मुलांपुढे मुद्दा माझं कारण मनाशी विचार असाच होता की फिल्म नुसती करून बाजूला ठेवायची नाही, कॉलेजेसमध्ये जाऊन दाखवायची. तर तोही प्रयोग आमचा झाला पण नंतर ते कोरोनामुळे आम्हाला सगळं बाजूला ठेवावं लागलं. आणि प्रत्येक ठिकाणी तर काही तरुण मुलं येऊन आम्हाला म्हणत होती की आम्हाला माहित नव्हते हे कोण आहेत, हमीद दलवाई कोण आहेत आम्हाला माहित नव्हतं, आम्ही आता त्यांचं सगळं साहित्य घेऊन वाचणार. म्हणजे एका फिल्ममुळे एक माणूस अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकला याचं समाधान मला जेवढं आहे तेवढं त्यातलं जे काही व्हायचं राहून गेलं असेल त्याचं एक रुखरुख पण आहे. पण जे काही घडून गेलं त्यासाठी मी एका प्रकारे समाधानी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणखीन काही मी सांगा असं वाटत असेल तर. हो हो तर गो अहेड आनंद माधव. हा नाही मी आता म्हणजे पुढे आपण हमीद भाईंच्या लेखनाकडे वळणार आहोत पण तत्पूर्वी आपण अमृताकडे जाऊन अमृताला देखील म्हणजे आमच्या पिढीच्या मंडळीची एक प्रतिनिधी या दृष्टीने हाच आनंद प्रश्न विचारला तर चालेल का? हो अमृता. हो म्हणजे मी आईशी पण मी बोलताना जेव्हा मी या चित्रपटाचा लघु चित्रपटाचा भाग असावं असं जेव्हा आईला वाटलं तेव्हा मलाही असं लक्षात आलं की मी त्या पिढीचं प्रतिनिधित्व करत होते ज्यांच्यासाठी आई ही आई ही डॉक्युमेंटरी बनवत होती. आणि मला सांगायला खेद वाटतो की मला स्वतःला या डॉक्युमेंटरीत काम करण्याच्या आधी हमीदजींच्या कामाविषयी इतकं माहीत नव्हतं. आणि मी खरं तर स्वतःला खूप अगदी माझं वाचन बरं आहे असं मला वाटत होतं पण मला खूप खेद वाटला की ह्या डॉक्युमेंटरीचा भाग होण्यासाठी जेव्हा मी त्यांची पुस्तकं वाचायला सुरुवात केली त्याच्यानंतर ते माझ्या आयुष्यात लेखक म्हणून सुद्धा यावेत याचंही मला खूप वाईट वाटलं की इतका अप्रतिम लेखक. म्हणजे इंधन जेव्हा मी आणि मला आठवते खरं तर इंधन माझ्या आयुष्यात खूप आधी ती कादंबरी आली होती अनिल अवचटांमुळे. कारण अनिल अवचटांनी मला त्यांची त्यांच्याकडे जी प्रत आहे इंधनची त्याच्यावर हमीद दलवाईंची हस्ताक्षरात त्यांच्या स्वतः त्यांनी केलेली सही असलेली ती कॉपी आहे आणि ती बघून मी असं त्याच्यावरून हात फिरवून ती माझ्याकडे ठेवली होती समोर. पण ती वाचायला हा ही डॉक्युमेंटरी चित्रीकरणाचा पर्यंत त्याची तयारी आधी यावी लागली याचा मला खरं तर खेद वाटतो. परंतु इंधन मी वाचायला सुरुवात केली आणि मला हमीदजी आधी एक क्रिएटिव्ह माणूस म्हणून ते मला भेटले आणि ही या डॉक्युमेंटरीचा भाग होता आलं त्याच्यामुळे मला ते कागदातून उतरून असे हळूहळू हळू माझ्या समोर जिवंत होत गेले असा एक अनुभव मला फार चित्त थरारक तो अनुभव होता. म्हणजे
खर तर आईनी तिचा अनुभव म्हणून जो तो डॉक्युमेंटरी दाखवला की तिला ते दिसू लागले अशा स्वरूपाचे काही शॉर्ट्स तुम्ही पाहिले असतील डॉक्युमेंटरीत, तसं माझं व्हायला लागलं की जे माझ्या डोळ्यासमोर उभं राहायला लागलं इंधन. कारण म्हणजे ती तसं म्हटलं तरी एक्झॅक्टली नाही तरी त्याच्यात बरंच काही मिरजोलीचं वातावरण, त्यांच्या लहानपणाचं त्यांचं वातावरण पण होतं त्यांच्या अनेक कथांमधून, फक्त इंधन मध्येच असं नाही. आणि त्यांची लिहिण्याची पद्धत इतकी म्हणजे ती इमेजरी इतकी विविड होती आणि इतकं ते असं डोळ्यासमोर दिसत होत्या त्या सगळ्या गोष्टी, आणि ऍट द सेम टाइम खूप इमोशनल पण, म्हणजे मी इमोशनली पण इतकी इन्वॉल्व्ह झाले होते इंधन मध्ये. आणि ग्रिपिंग, म्हणजे एकदा तुम्ही ते घेतल्यावर तुम्ही ठेवू शकत नाही ती कादंबरी किंवा त्यांची कुठली कथा, तुम्ही जेव्हा वाचायला लागता तेव्हा ते पुस्तक तुम्ही खाली ठेवू शकत नाही, इतका तगडा लेखक तो असताना सुद्धा माझ्या आयुष्यात ते यायला इतका उशीर झाला याचा मला खेद वाटतो. पण निदान मला खूप बरं वाटलं की आईनी मला या डॉक्युमेंटरीचा भाग होण्याची संधी दिली, त्याच्यामुळे मला हे जग जाणून घेता आलं. आणि खरोखर म्हणजे त्या डॉक्युमेंटरीत दाखवल्याप्रमाणे कागदावर वाचून आपण स्वतःच्या मनापुढे काय काय चित्र येत असतात आणि ते चित्र खूप कमी वेळाला आपल्याला प्रत्यक्षात उतरलेलं पाहायला मिळतं, तशा स्वरूपाचा तो प्रवास ठरला माझ्यासाठी की आम्ही सगळे त्या गावी गेलो आणि तिथली ती नदी, त्याच्यानंतर ते सगळं जे अर्थातच ते सगळं बदललेलं होतं. म्हणजे कुठेतरी मला असंही अरे तो काळ कारण खूप वेगळा होता, त्यांनी जे लिहिलं होतं तेव्हाचा काळ खूप वेगळा होता, परंतु तरी सुद्धा त्या सगळ्यातनं ते असं एक जिवंत झाल्यासारखं आसपास त्या सगळ्या हिरवाईतनं कुठेतरी ते सगळे जिवंत ते माझ्या समोर जिवंत झालेत हमीदजी असं वाटलं. आणि मग अर्थातच अनेक त्या निमित्ताने मुलाखती घेतल्या, त्यानुसार त्यांचं काम सुद्धा अजून माझ्यापर्यंत पोहोचत गेलं. आणि मला म्हणजे मला माझ्या टीम तर्फे मला हे सांगायचं आहे की बाकीची जी लोक होती, म्हणजे आता ओंकार बर्वे असेल जो असोसिएट होता आईचा या डॉक्युमेंटरीसाठी, किंवा साऊंड किंवा प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे मेकअप पासून सगळी जी आमची टीम होती ती सगळी माझ्याहून खूप लहान तरुण मुलं मुली होती. आणि मला ते लक्षात येत गेलं की ते सुद्धा आमच्या बरोबर तो प्रवास करत आहेत. म्हणजे ती अशी नॉर्मली टेक्निकल जी माणसं असतात ती नुसती टेक्निकली तिथे आलेली असतात की साऊंड नीट येतोय की नाही, म्हणजे काही वेळेला जर तो विषय तितका सच्चा असेल ना तर ही टेक्निकल माणसं त्याच्यात इन्वॉल्व्ह व्हायला लागतात. आणि तसं या डॉक्युमेंटरीच्या बाबतीत झालं, म्हणजे साऊंड करणारा असेल किंवा आमचा योगेश ज्यांनी सिनेमॅटोग्राफी केली, ओंकार असेल, तर ते सुद्धा एक भावनिकदृष्ट्या या डॉक्युमेंटरीमध्ये गुंतायला लागले असं माझ्या लक्षात आलं. आणि मला असं वाटलं तेच आईला जे अपेक्षित होतं ते आम्ही आमच्या टीम मध्येच अनुभवायला सुरुवात केली की अरे ओके हे त्यांनी लिहिलं होतं का, ह्या त्यांच्या गोष्टी होत्या का, ते इतक्या ग्रिपिंग होत्या का. किंवा मला साऊंड आलं जर मला आठवतंय अर्थातच नसीर सरांचा आवाज त्यांनी पहिल्यांदा माईकवर असा ऐकला तेव्हा त्याला एक वेगळा शहरा आला तो वेगळा, परंतु ते जे बोलत होते हमीद जे बोलत होता दाभोळकर त्याच्याविषयी ते आम्ही सगळे म्हणजे मी त्यांचा भाग स्वतःला समजते त्या टीमचा, कारण हमीदनी खूप म्हणजे हमीद दाभोळकरनी सुद्धा सामाजिक काम त्याचं नाव त्यांच्यावरनं ठेवलेलं म्हणजे तो हे सगळे त्यातले लोक होत आहेत असं मला वाटतं. परंतु मी माझ्या टीम तर्फे मी असं म्हणेन की आमच्या सगळ्यांचा हा प्रवास हा असा होत गेला की आम्ही जास्तीत जास्त त्यांच्या कामाच्या जवळ येत गेलो, त्यांच्या लिखाणाच्या जवळ येत गेलो, आणि त्यामुळे हा प्रवास आमच्यासाठी फारच चित्त थरारक ठरला. थँक्यू. या डॉक्युमेंटरीमध्ये लघु चित्रपटामध्ये या दोन जे उल्लेख तू केले सिंधन ही कादंबरी आणि त्याच्या आधीची त्यांची कथा याविषयी एक थोडासा जो रसग्रहणात्मक सुमित्रा भावे आणि यांनी केलेला जो भाग आहे तो आपण थोडासा बघूया. विषयी ऐकलं तेव्हा मला खरंच खूप उत्सुकता वाटली त्याच्याविषयी अजून जाणून घ्यायची तुझ्याकडनंच. आणि मला असं वाटतं हमीदबाईंचं काम मी जेव्हा पाहिलं म्हणजे वाचलं त्याविषयी जेव्हा या डॉक्युमेंटरीच्या निमित्ताने, तर ते सुद्धा मुस्लिम पूर्ण समाजाच्या प्रगतीसाठी धडपडत होते. सो त्यामुळे तुमच्यात मला काहीतरी तो अदृश्य धागा दिसतो, तर त्याच्याविषयी मला तुझ्याकडनं अजून जाणून घ्यायला आवडेल. चळवळीत आल्यानंतर मी त्यांचं साहित्य वाचलं
ललित साहित्य वाचलं, वैचारिकही वाचलं, पण ललित साहित्याचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. कारण त्यांच्या काही कथा, आम्ही 75 नंतर मुवमेंट मध्ये आलेली, त्याच्यामुळे ते जागतिक महिला वर्ष आणि स्त्रीमुक्ती आंदोलन सुरू झालेलं, त्यामुळे स्त्रीविषयक जाणीवा ज्या आहेत त्या चळवळीत होत्या ताज्या तेव्हा. तर त्यांची जी छप्पर नावाची कथा आहे की स्त्रियांना घरात बंदिस्त ठेवलं आणि टीबीच्या ते शिकार होत आहेत आणि तो नायक असं म्हणतो की हे छप्पर उखडून फेकलं पाहिजे, उंचून टाकलं पाहिजे, हो, आणि ऊन वारा प्रकाश घरामध्ये आला पाहिजे. हे प्रतीक जे आहे ना की मला अंधार नष्ट करायचंय, त्याच्यासाठी जी तडफड आहे आणि या अंधाराच्या बळी कोण आहेत, तर त्या स्त्रिया आहेत. आणि म्हणून तो भाऊ जो आहे ना त्याचा जीव तुटतोय, हे सुद्धा जे आहे की माझ्या ह्या मृत्यूच्या तोंडात चाललेले आहेत आणि कशामुळे, तर या अंधारामुळे चालले. और उनकी कहानियां पढ़ी एंड ऑफ कोर्स सर इंधन फाइनली आए, जिसका जिसका इंग्लिश में ट्रांसलेशन हो चुका है ना जी, दिलीप चित्रे ने किया है. और ये ट्रांसलेशन भी मैंने, मतलब अंग्रेजी हालांकि मैंने पढ़ा नहीं है, बट माय मदर वाज, बिकॉज़ उन्होंने दोनों पढ़ा है मराठी और अंग्रेजी, शी वाज सेइंग कि इट्स अ वेरी गुड ट्रांसलेशन, इट्स अ वेरी गुड ट्रांसलेशन, इट्स अ वेरी गुड ट्रांसलेशन. ओरिजिनल मराठी की कितनी ब्यूटी है वो तो मैं कह नहीं सकता, बट द ट्रांसलेशन इज वेरी वेरी पावरफुल. और जो 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 दुनिया हमीद दलवाई ने इवोक करने की कोशिश की अपने गांव की, इट हैपेंस ब्यूटीफुली. इंधरने हे जे नावच्या कादंबरीला दिलेलं आहे पेटणं, म्हणजे खरं म्हणजे इंधनामध्ये काय काय आहे तर ऊर्जा आहे, इंधनामध्ये ऊब आहे, इंधनामध्ये प्रकाश आहे, पण इंधनामध्ये असं काहीतरी धगधगत आहे की ज्याच्यावर किंचित जरी ज्वालाग्रही काही पडलं तर त्याचा स्फोट होऊन सगळंच जळून जाईल, तसं एक प्रकारे या इंधनाचं झालं असं मला वाटतं. ती इतकी अनेक पदरी आहे, तसं लिहिणं हे नुसतं सामाजिक कार्यकर्ता पण जे त्यांचं शिवाय होतं, त्यातून ती कादंबरी आली नसती इतकी सुंदर. अशी अनेक पदरी, सूक्ष्म नाती दाखवणारी, नात्यांची गुंतागुंत, व्यक्तिगत पातळीवरची नात्यांची गुंतागुंत, सामाजिक पातळीवरची गुंतागुंत, अनेक गटांचे एकमेकांशी असलेले संबंध, हिंदूंच्या मधली जातीयता आणि मुसलमानांच्या मधली देखील एक प्रकारची जातीयता, ह्या सगळ्याचा गुंता आणि सूक्ष्म अशा प्रकारचे पदर या कादंबरीला आहेत आणि त्यामुळे ती कादंबरी फारच वरच्या दर्जाची कादंबरी आहे असं मला वाटतं. इंधन मधली भाभी जी आहे ती टोटल सेक्युलरिझम, पूर्णपणे सेक्युलरिझम किंवा एकात्मतेचं प्रतीक आहे. पण जेव्हा धर्मांध दंगली उसळतात तेव्हा सेक्युलरिझमचा किंवा धर्मनिरपेक्षतेचा किंवा एकात्मतेचा जो बळी जातो त्याचे प्रतीक स्त्री जी आहे, त्यांच्या हल्ला अत्याचार होतो एक स्त्री म्हणून, आणि ती बाई धर्मांध नाही, ती एकात्मतेचं प्रतीक आहे. तर धर्मनिरपेक्षतेवरचा हल्ला त्यांनी स्त्रीच्या वर होणाऱ्या हल्ल्याशी जो जोडलेला आहे, तर ते मला जाणवलं की स्त्रियांच्या बद्दलची एक खोल जाणीव आणि संवेदना जी आहे त्यांची मूल्यांच्या बद्दलची ती आहे, हे मला त्याच्यामध्ये दिसलं. I climbed the whole steep stretch of the road and having reached the top found myself completely out of breath. I remained there for a while panting. Now the road ahead lay winding down to a level. There lay the houses of my town. At the foot of the hill, the road disappeared like a snake slithering away. And to the right lay the bed of the river Vashishti, arched like a bow,
in full spate. The wind that blew from the mountain in the west, that arrested its flow and made it arch like a bow, now began to hit me in the face. I walked on down the slope. By and by, darkness fell, and when I was nearly home, it was pitch dark. त्यातला जो मी आहे ना तर मला फार ते वाचताना गंमत वाटली नेहमीच की तो हृदरोगाने आजारी असलेला मी आहे पण हृदरोग हे त्याचं शारीरिक वर्ण नुसतं नाहीये तर ते रूपकही आहे असं मला वाटतं की खरोखर त्या हृदयाला त्या मनाला हा आजार झालेला आहे की करू काय मी आता समाजाचं आणि या समाजाला अशा तऱ्हेनं ज्याला पाहायचं नाहीये ज्याला सलोखा हवंय शांती हवी आहे त्या हृदयाने करायचं काय त्यांनी काय करायचं ते यांच्या लिखाणामध्ये फार चांगले येत अशी एक संपूर्ण हतबलता आणि व्याकुळता या कादंबरीमध्ये आहे हो आणि त्यामुळे मुसलमान हिंदू यांच्यातली तेढ जशी आहे तशीच अनेक हिंदू आणि मुसलमान यांच्यातले घट्ट नाते संबंध सुद्धा आहेत सगळ्याच नात्या गोत्यांमधला नाजूकपणा जसा आहे तसं भडकपणा आहे माणसाच्या मनामधलं नितांत दुष्टपणा आणि नितांत चांगुलपणा हे सगळं त्याच्यामध्ये येऊन जात 152 पानाची फक्त ती कादंबरी आहे आकार छोटा आहे त्याचा पण त्याच्यामध्ये खूप काही त्यांनी मांडलेलं आहे जीवनाचं सगळं दर्शन आपल्याला हमीद भाई घडवतात ह्याच्यामध्ये गुलाम या अमृता तू जी या कादंबरीची वर्ण हमीद दलवाईंच्या ललित कृतीचं जे रसग्रहण एका परीने केलंस आणि नंतर आपण जे या व्हिडिओ क्लिपमध्ये जे रसग्रहण पाहिलं या सगळ्यातनं एक असा प्रश्न उभा राहतो की हमीद दलवाईंचा जन्म मुसलमान कुटुंबात झालेला त्यावेळच्या खेड्यामध्ये नक्कीच सर्व मुसलमानांनी उर्दूमध्ये शिक्षण घेतलं पाहिजे वगैरे असा एक काहीतरी त्यांच्या मागे हे असणार परंतु त्यांनी मात्र कटाक्षाने सगळं मराठीमध्ये लिखाण केलंय तर मराठी विषयी किंवा भाषा याविषयी आणि भाषेचा समाज जीवनाशी कसा संबंध असतो आणि तो कसा असला पाहिजे याविषयी या डॉक्युमेंटरीमध्ये काही उल्लेख आहे परंतु ते थोडक्यात बघून मग त्यानंतर तुम्ही जर आणखी जर काही त्याच्यावर भाष्य केलं त्याच्या आधी मला फक्त एकच आता बघताना एक जाणवलं की छप्परचा जो उल्लेख आलाय ना ह्याच्यामध्ये रजियाताईंनी जो केला तर त्या कथेमध्ये म्हणजे ती खरोखर सगळ्यांनी त्यांच्या कथा मिळवून खरोखर आपण वाचाव्यात त्यांनी अजून या डॉक्युमेंटरीचा अजून तुम्हाला म्हणजे मला ते जाणवते की मी आणि नसीर सर एका माडीसारख्या ठिकाणी वरती जातो आणि आम्ही या कथेविषयी बोलतो तर त्याच्यामध्ये ती एक आई आहे आणि घरी एकेका माणसाला टीबी होतो आहे परंतु ती आई काही पथ्य पाळत नाहीये काही करत नाही आणि तरीही ती त्या माणसांची शुश्रूषा करते आणि या मुलाला त्याचं जे प्रेशर येत आहे त्यावरती ती सगळी कथा आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे या समाजाच नाही तर कुठल्याही समाजामध्ये हे जे अज्ञानामुळे जे जे काय आपण गोष्टी घडत जातात त्याविषयी त्यांनी ते इतकं हृदय वर्णन आहे आणि त्या त्या तेव्हा माझ्या डोळ्यासमोर जे काही उभं राहिलं होतं तसंच्या तसं लोकेशन आम्हाला मिरजोलीला तिथे मिळाल्यावर मी आणि नसीर सरांनी तिथे वर उभं राहून आम्ही त्या छप्पर विषयी बोलतो त्यामुळे मला असं वाटतं की ते तुम्ही वाचलं तर तुम्हाला अजून मजा येईल ते सगळं बघायला हे मला आता आठवलं एकदम आणि याच्या जोडीला मला आणखीन एक सांगावं असं वाटतं की तिकडे कोकणामधल्या त्या काळातल्या मुस्लिम लोकांमध्ये उर्दू वापर करण्याचा इतका आग्रह नव्हता असं हमीदभाईंच्या लिखाणावरनं जाणवतं या गोष्टी जितक्या उत्तरेत आहेत तितक्या त्या महाराष्ट्रात किंवा कोकणात म्हणूया आपण फारशा नव्हत्या पण मग हळूहळू जसं भारतीय राजकारण म्हणून काहीतरी प्रकार स्वातंत्र्यानंतर सुरू झाला त्यानंतर या गोष्टी जास्त वाढत गेले काय
हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे असं मला वाटतं. कारण रहमतपूर मध्ये सुद्धा जेव्हा लहानपणी आम्ही मुस्लिम लोक पाहिली होती ती सगळीच काही मराठीतच व्यवस्थित बोलायची वगैरे, व्यवस्थित म्हणजे ग्रामीण मराठीमध्ये. पण म्हणजे असा त्यांचा आग्रह नव्हता की आम्ही मुसलमान आहोत म्हणून आम्ही हिंदीमध्येच बोलणार असं काही नव्हतं. या गोष्टी हळूहळू नंतर वाढत गेल्या की काय हा एक अभ्यासाचा विषय आहे. आणि ज्योतिताई म्हणजे मगाशी म्हणाल्या रजियाताई तसं की हतबलता असं जरी दाखवलेलं असलं तरी तुमच्या या डॉक्युमेंटरी मध्ये मगाशी अमृता जसं म्हणाल तसं की तो प्रकाशाच्या दिशेने चालू असलेला प्रवास आहे हे खूप छान येतं म्हणजे त्या फिल्म मधून. आणि आनंद आणि मी बोलत होतो तसं की तो मशिदीचा जो हे आहे आणि त्याच्यानंतर मंदिर ते जे तुम्ही दाखवलेलं आहे की इतकं ते इंटरवोवन आहे कोकणामध्ये आपल्या किंवा कुठल्याही गावामध्ये की म्हणजे त्याच्यातनं असं सुटं सुटं आपण करूच शकत नाही की तो अगदी गो. इंडियनमध्ये तो उल्लेखच आहे की ती पालखी जाते तर मुस्लिम बायका वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये नारळ त्या पालखीमध्ये ठेवतात अशी रूढीच आहे मुळे तिथे आणि ती अजूनही चालू आहे. परंतु त्याच्यामध्ये त्यावेळेला काय घडलं ते इंडियनमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर त्यामुळे म्हणजे नंतर पुढे हे एकमेकांपासून आपण कुणीतरी वेगळे आहोत हा जो भाव आहे तो अधिकाधिक पुढे वाढत गेला की काय. आणि स्वातंत्र्य मिळवायचं या एका कल्पनांनी सगळे एका बाजूनी एका दिशेने चालले होते आणि मग नंतर या सगळ्या बारीक सारीक किंवा फार मोठ्या म्हणाव्यात अशा गोष्टी समाजामध्ये घडू लागल्या की काय असं म्हणायला जागा आहे. आणि दुसरं एक मानवी Jyoti, Nasir ji has joined, so I would take this opportunity to welcome him on the forum. Hello, 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 everybody. Meri awaaz. Hi, sir. Hi, sir. Hi, hi, beta. How can you hear me? Yes. Yes, sir. We can. Awaaz ko kya hua? Meri awaaz ko? Meri awaaz. Do show khatam karke aaya hu. Oh God, sir. यहाँ तो आना जरूरी था. सॉरी कि मैं जरा लेट आया. नहीं नहीं, यू आर ऑन क्यू. थैंक्स फॉर जॉइनिंग. थैंक यू फॉर जॉइनिंग. सो आनंद, तुम्ही सरांची ओळख करून द्याल परत सगळ्यांची. हो हो, यू नो आय एम आनंद. We met. Yeah, of course we met. And Madhav Manjrekar and his wife Shilpa, they are organizers. Subodh Joshi, he is also organizer and part of the member of the board. And Hamid, I have met. An organization. Yes. And Sudhanva, I have met. Vijay Bhai, I don't think I have met him, but nice to meet him. Dr. Vijay Joshi, he is a senior pathologist and my guru in pathology. So I'm glad that he had joined. And Sudhanva is... Sudhanva is Sudhanva. Yeah. Sudhanva is Sudhanva. I just met Mr. Venkatesh at the show, the one who translated your book in Kannada. And he made me pose for a photograph with the Kannada version with my mask on. Oh, how nice. But he sat through Ismat Apa ke naam. I don't know how much he understood. But he seemed to have enjoyed himself. So we have started the initial discussion. Yeah. Coming to a point where actually your presence is just opportune because we have come to a point where Hamid Rawai has expressed or written about his experiences when he was in school and as a Muslim, he joined. And just for wearing a Gandhi topi, he was shunned by the Muslim community in his town. Yeah. And before we see part of that clip, I would like you to, whether this is something that is a representative experience for somebody, what was your experience growing up in a Muslim family? Well, I didn't grow up in a in the kind of small town that Hamid Nalwai grew up in. And it's quite understandable
that a thing like that would happen. I dare say the same thing would happen today if a Muslim boy wore a tilak and went around. I dare say he'd be greeted with a lot more hostility. Luckily, I was in a, right from the age of six, I was in a boarding school in Nainital run by Irish Roman Catholic priests. So the exposure that I got was to a whole lot of children of other religions. Of course, one had heard the horror stories of partition, like every Muslim had, and like every Hindu had, and every Sikh had. Hate stories about the others, the so-called others. And in fact, there were incidents which were told as jokes, which I later realized were stories from the partition, about these sardars. They're so funny. I saw a sardar who was going on a bicycle. Uski biwi aage baithi hui thi. Uski god mein ek bachcha tha. Piche carrier pe ek aur bachcha baitha hua tha. Uske sar pe charpai thi. Aur charpai ke upar bistar tha. And we all used to laugh at these stories. But I, after growing up, I realized how horrible this image is. And we were mocking it. And I'm sure the same thing was happening on the other side. So this was the extent of discrimination that I experienced. Of course, there were kids who said, you Katua or you Musalta or whatever it is. But these things didn't matter. Now, what is horrifying is these things which kids of sixth and seventh class said to each other are being said by people who should know better. You know, people who are in responsible positions, people who can stoke violence, and people who can create a terrible disturbance. But I'm astonished at the courage of Hamid Dalwai. And what he was, I have to confess, I did not know much about him. And I'm grateful to Jyoti for introducing me to his life and his work. All I knew about Hamid Dalwai, as I've said in the movie, is he visited Aligarh when I was a student, and I didn't bother to attend his lecture because I wasn't interested in anything else except drama. And apparently he was not allowed to speak. And the students there were saying, "Ab humne bhaga diya usko, kafir ko." So it didn't bother me. When I discovered through Jyoti and while talking to Hamid Dabholkar and Amrita and visiting his hometown, talking to his brother and talk, I realized he was a man way ahead of his times. I think he's very lucky he didn't get lynched or something, because what he was advocating was something which must have been received with a lot of hostility. Yeah. And I really wish that the Muslims of Maharashtra had listened to him. Yeah. You know, it would have helped them assimilate themselves better, because you know, I always used to. You know, I knew Jabbar Patel for about 10 years before I discovered he's a Muslim. You know, and nothing that ever he did or said made me feel that he might be one. And I think that's fantastic. And there was a time when in Maharashtra, in Gujarat, in Kerala, you could not tell a Hindu from a Muslim or a Christian. They wore the same clothes, they ate the same food, yeah. They talked the same language. Even Hamid bhai had so many friends who were, you know, not Muslims, like Dilip Chitre, for instance. Right. Yeah. You were just talking about that. How so many friends. How interwoven. Well, even Bala Sahib and Dilip Kumar were very good friends, you know, at one time. Sorry, aap kuch keh rahe the. Nahi, I'm just wanted to echo your point ki we were just talking with Jyoti Tai as well, that it was such an interwoven thing, like the masjid, like what we have seen in the film, and the mandir was part of that whole village in the Spokane, for example. So we couldn't absolutely those strands at all. Yeah, it's and what was really, really disturbing for me recently is about the incident where two Muslims were allowed to do their namaz inside a temple. Correct. You know, the shit hit the fan, you know, so to say about it. Sorry, pardon my French, but there's no other term I can think of, which is ridiculous, you know. I think it's an absolutely wonderful thing. Yes. It's another matter whether Muslims would allow an arti to be conducted in a masjid.
I'm afraid they wouldn't. But I think it was wonderful of the priests in the temple to permit these people to do their prayers, because, I mean, shall we proceed? In some way, because of these experiences, I think, at least from the film, it appears that Hamid Dalwai was motivated to leave the town and go to Bombay. And we will just take a brief look at a clip of the film. Subodh, this is the one starting at 24.15. Bombay life, Subodh. वहाँ मुंबई में बुलाए, मुंबई में बुलाए तो हमारा मजासवाड़ी करके जोगेश्वर में बस्ती है, वहाँ एक चाली में 10x10 की रूम खाली थी और उसमें पहले ही भाभी थी, वो थे, फिर रुबीना छोटी थी तब उसमें रहती थी और मेरी बहन थी, उसमें एडिशन मेरा हो गया, उन्होंने बुलाया तो मैं गया। आज हमारे घर बड़े हैं लेकिन बाहर का कोई आएगा तो नहीं चलता, फैमिली की कंसेप्ट बदल गई ना। मैं कुछ मेरे फ्रेंड्स को बोलता हूँ कि वो 10x10 की रूम में मुझे बुलाए, उन्होंने हमारे इधर कोई भी आता था वो रहता था, सब लोगों के ऊपर बड़ा प्रेम करते थे, जितना मदद होएगा उतनी मदद वो करते थे, लोगों से मदद भी लेते थे, ये सब होता रहता था। मुझे जो बहुत प्रभावित करती है, जितना कुछ मैं पता लग रहा है हमीद साहब के बारे में, कि वो दुनिया को बदलने के सपने नहीं देखते थे हमारे 70s के फिल्म मेकर्स की तरह, पहले अपने ऊपर उनके जो नजदीक हैं, उनके फैमिली, यू नो, क्योंकि आप जब आप अपने ही भाई बंधुओं का ख्याल नहीं रखते तो फिर प्रदेश के गरीबों का आप क्या ख्याल रखोगे। दैट वाज द मोस्ट फैसिनेटिंग थिंग कि वो प्रैक्टिकल थे, त्याला माणूस वेलापणा, माणसाचं भयंकर प्रेम हे त्याच्यामध्ये होतं, आणि प्रत्येक कार्यकर्त्याने हे घेण्यासारखा गुण आहे की जिव्हाळा नसेल तर तुम्ही कोरडं काम सामाजिक आणि विशेषतः समाज बदलण्याचं हे करणं फार कठीण आहे। एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सांगायची बाबांना सवय होती, तेच विनोद त्याच व्यक्तींना 10-10 वेळा सांगतील। मुंबईला असताना ते एशियाटिक लायब्ररीतनं वाचन करून माझ्या ऑफिसला यायचे, मग आम्ही पिस्तनजीचं आईस्क्रीम घेऊन उभे राहायच्या खाली बसायचो, तिथनं संध्याकाळी सका पाटील त्यांच्या मिसेस आणि हे जायचे, ते आले की आम्ही उठून उभा राहायचा, नमस्कार करायचा, आणि मग आम्ही बाय द वे हा माझा मित्र विवेक पुरंदरे, 5-6 वेळा झाल्यावर सका पाटील म्हणले मी ओळखतो विवेक पुरंदरे, हे होऊन सुद्धा परत पुढच्या वेळेला सका पाटील झालं बाय द वे हा माझा मित्र। सय्यद भाई, Anand, we can go towards the secularism. मुंबई मध्ये आल्यानंतर अर्थातच त्यांचे जे विचार होते ते जास्त जास्त धर्म याविषयीच त्यांचं चिंतन हे जास्त सुरू झालं असणार, आणि हा त्यांचा प्रवास, ज्योती तू कसा हे करशील, म्हणजे तुझ्या दृष्टीने त्याच्यामध्ये सुरुवात कुठे झाली, की एलिमेंट काय? सुरुवात त्यांच्या शालेय वयातच, म्हणजे ते तिथे मिरजोळीला जेव्हा होते तिथपासूनच त्यांच्या त्यांचं मन त्या दिशेने पहिल्यापासून जाताना मला दिसतं। लेखक म्हणून जेव्हा मी त्यांचं वाचते त्यावेळेला सुद्धा मला हेच दिसतं की त्यांचं ही हॅड अ स्पेशल माइंड हे मला जाणवत गेलं, म्हणजे कुठल्याही गोष्टीकडे गतानुगतिक पद्धतीने न बघता ती गोष्ट नव्याने बघायची आणि मग मला काय वाटतं या गोष्टीबद्दल त्याप्रमाणे मी वागत जायचं, हा हे त्यांच्या स्वभावात आपल्याला दिसतं, त्यांच्या लेखनामध्ये आपल्याला दिसतं। तर त्यामुळे त्याची सुरुवात तिथेच झाली होती, कारण मिरजोळीमध्ये राष्ट्र सेवा दलाची शाखा सुरू झालेली होती आणि त्या शाखेला जायला त्यांनी सुरुवात केली, त्यामुळे हा जो धर्मनिरपेक्षतेचा विचार आहे तो मिरजोळीत असल्यापासून त्यांच्या मनामध्ये रुजला गेला असं म्हणायला पाहिजे। आणि मग त्यांच्यामध्ये इतर जे क्रिएटिव्ह एबिलिटी, हा शाखा म्हटल्यानंतर आरएसएसची शाखा
साधारणपणे आठवते पुण्यामध्ये तरी राष्ट्रसेवा दलाची राष्ट्रसेवा दलाच्या शाखेवरती ते जात असत आणि पुढच्या सगळ्या त्यांच्या विचारसरणीवर आपल्याला तो प्रभाव दिसतो. जे समाजवादी नेते त्या काळातले होते त्यांच्या विचारांचा प्रभाव दिसतो आणि त्यांच्यामध्ये एक निर्भयता दिसते आणि त्यांना ज्यांच्याविषयी आदर आणि ज्यांचं म्हणणं पटतं अशांशी सुद्धा कधी विरोधी काही बोलायची वेळ आली तरी ते घाबरत नसत. म्हणजे असा एक निडरपणा त्यांच्यामध्ये होता आणि आपला समाज गतानुगतिक राहू नये यासाठी तर त्यांनी भावनिक बौद्धिक सर्व पातळीवर ते धडपडत होते असं सगळं त्यांच्या लिखाणाकडे पाहून आपल्याला जाणवतं. त्यांच्या कथा जरी वाचल्या तरी आपल्याला हे जाणवतं की ते म्हणजे हा केवळ एक माझ्या कामाचा सामाजिक कामाचा भाग आहे असं वेगळं त्या गोष्टींकडे ते बघू शकत नव्हते. तो त्यांच्या जगण्याचा भाग त्यांनी करून टाकलेला होता की मला जसं जग दिसत तसं जग दिसावं यासाठी मी धडपडेन हे जणू काही त्यांनी स्वतःला कधीच सांगून ठेवलं होतं. तर ते त्यांच्या लिखाणातही दिसतं आणि साध्या साध्या मानवी स्वभावाचा सुद्धा त्यांचा केवढा अभ्यास होता. एक मला फार वेगळ्या प्रकारची एक कथा आता त्यांची आठवली. एका कथेचा उल्लेख तर आपण फिल्म मध्ये केलेलाच आहे पण दुसरी एक कथा होती की एक बाई होती त्या बाईकडे हे दोघं चौघं मित्र सगळेजण जायचे. त्या बाईकडे जायचं म्हणजे काय आपल्याला सांगायला नको. तर त्याच्यामध्ये अर्थात हमीदबाई स्वतः पण होतेच आणि असं झालं काही दिवसांनी की ती बाई आजारी पडली आणि मग जे लोक केवळ स्वतःच्या सुख मिळवण्यासाठी जात होते ते लोक जाणं हळूहळू बंद झालं आणि त्यांच्यातला एक जण होता म्हणजे चौघांची बाई असं त्या कथेचं नावच आहे. तर एक जण ती बाई आजारी पडल्यावर तिची पूर्ण सेवा केली तिला मरेपर्यंत हे केलं. आता हे सगळं स्वतःकडे एक प्रकारचं वाईटपणा घेऊन सुद्धा बघता येणं माणूस म्हणून माणसामध्ये काय काय असू शकतं हे बघता येणं याच्यासाठी फार मोठं क्रिएटिव्ह आणि काय म्हणायचं की निर्घृण अशा प्रकारच्या मन लागतं जे त्यांच्याकडे होतं. म्हणजे त्यांच्या एक एक क्वालिटीज मला इतक्या आणि कसं सगळं एका माणसामध्ये होतं असं मला नेहमी प्रश्न अजूनही पडतो. आणि त्यामुळे कारण त्यांच्यासारखा माणूस मी खरंच नाही पाहिला की ज्यांच्याकडे इतक्या सगळ्या गोष्टी एकत्रित एका माणसामध्ये आहेत. यु नो परखड आत्मपरीक्षण धर्मपरीक्षण करणं अगदी म्हणजे स्वतःकडेही परखडपणे बघणं आपल्या धर्माकडेही बघणं आपल्या प्रेमाच्या माणसांकडेही परखडपणे बघणं तितकंच त्यांच्यावर प्रेमही करणं म्हणजे ह्या सगळ्या इतक्या युनिक क्वालिटीज आहेत की या फार जवळपास मी कुठे दुसरीकडे पाहिलेले नाही. सुमित्रा भावेने पण त्या इंधन विषयी बोलताना याच्याबद्दल सांगितलं की नुसतेच चांगले संबंध चांगली माणसं दाखवलेत असं नाही माणसातला भडकपणा अतिशय वाईटपणा हा सुद्धा त्यांनी त्या कादंबरीत लिहिलेला. आणि दिलीप चित्रेंनी जे ट्रान्सलेशन केलं होतं याच इंधनच ते फार अप्रतिम. त्यामुळे तर नसीरला ते वाचायला मिळालं आणि नसीर आपल्या फिल्म मध्ये येऊ शकला. फॉर दॅट आय एम सो हॅपी. आणि दुसरी एक मुलाखत घेतली यांची हमीदबाईंची दिलीप चित्रेंनी कारण हमीदभाई परदेशात गेले तेव्हा सुद्धा ते म्हणाले मला इंग्रजी बोलता येत नाही मी इंग्रजीत बोलणार नाही. आणि दिलीप चित्रेंना कुठेतरी असं वाटलं की याचे विचार हे फक्त आपल्या इथल्या भाषांमध्येच लिमिटेड राहता कामा नयेत म्हणून त्यांनी त्याची मराठीमध्ये मुलाखत घेतली आणि स्वतः त्याचं ट्रान्सलेशन इंग्रजीमध्ये केलं जे आपण फिल्ममध्ये सुधन्वा दिलीप चित्रेंचं वाचतो आणखीन नसीर हमीदभाईंचं उत्तर देतो असा एक सीन आपल्याला फिल्म मध्ये बघायला मिळतो. तर म्हणजे त्यांच्या मित्रांना सुद्धा दिलीप चित्रे सारख्या मित्रांना सुद्धा कळलं होतं या माणसाचं काय स्टेटस आहे माणूस म्हणून. तिथे एक प्रश्न इथे आहे उपस्थित सागर साबळे यांचा की आर देअर एनी अदर बुक्स अदर दॅन इंधन फ्युएल जे आपण विच आर ट्रान्सलेटेड इन इंग्लिश और हिंदी. अनफॉर्च्युनेटली इतके दिवस झालेले नव्हते पण आता साधना प्रकाशन ते काम करत आहे. आणि याला एक उपप्रश्न की हे इंधन आणि छप्पर वगैरे ह्या गोष्टींचा तुम्ही उल्लेख करताय ही मुंबई किंवा अमेझॉन इंडियावर वगैरे उपलब्ध असणारी पुस्तकं आहेत की
त्याची जरा मला चौकशी करावी लागेल, मी आनंदच्या थ्रू तुम्हाला कळवीन. पण साधना प्रकाशांनी उर्दू मध्ये पण आणलेलं आहे इंधन, आणि इंग्लिश मध्ये दिलीप चित्र्यांनी आणलंय एवढं मला माहिती आहे. पण बाकी त्यांच्या छोट्या छोट्या कथा पण फार सुंदर आहेत आणि त्याच्यावरती सध्या काम चालू आहे एवढं मला माहिती आहे. आय जस्ट वॉन्ट टू रेज वन पॉइंट, सिन्स ऑनरेबल नसीरुद्दीन शाह इज अमंगस्ट अस, शुड वी टॉक टू ईच अदर इन हिंदी और इन इंग्लिश सो दैट ही कैन पार्टिसिपेट 100%. The second point I want to make. I think that's a very good idea, sir. And the second point I want to make is that about English translation of Hamid Dalwai's writings, I might mention that Ramchandra Guha has put together a collection of writings of Indian thinkers and writers and social activists. And he has included Hamid Dalwai's writing in that, which is a great honor of a Marathi writer. Yes. That has been mentioned in the film also. Yeah. The book is called Makers of Modern India. Yeah, exactly. And, yeah. It's a book worth reading for everyone. Absolutely, yes. Okay, perfect. Thank you for that suggestion. Question of Hamid Dabholkar. Going from the literary aspects of Hamid Dalwai's work, I think we have moved to a point where his mind was more on thinking about the nature of religion, religious thought, and ultimately coming to a conclusion about the importance of secularism in his own mind. And Hamid, since you, from your name, looks like this was something that was given to you from birth, can you just give a little of background of how this happened and what do you see unique about Hamid Dalwai's? And again, you can speak in whichever language you feel most comfortable. But yeah, no. Marathi, I know. No, yeah, try to speak in English, but whenever I think for want of better word, if I need to, I will shift to Marathi. But yeah, by birth, I think without a choice, I have been tied to Hamid Dalwai. That's what I used to think in my earlier days. This film, there is a lot of banter and bullying also that I have gone through for this name. Still I'm 42 and still every week I get a question that how can be your name Hamid and surname Dabholkar, means are you Hindu or are you Muslim? So it's very common for us to identify somebody from his name, the religion of that person. But in a way, I think all that got compensated when Jyotitai asked me to be part of this film, which I frankly felt that there is hardly any contribution on my behalf that I have done to be part of this film, apart from the name. So I think it got. But very important thing which I realize about being Hamid Dalwai, which I realized after the brutal assassination of my father and I started working for Andhashraddha Nirmulan Samiti. So what you need to stand for when you stand for secular values in countries like India, and Marathi madhe mi te jasta changla express karu shaken mhanun sangto ki vidhayak dharma krutishil dharma chikitsecha dah tumhala tumcha ayushyamadhe vagvayla lagna mhanje kay asto, what is the cost at which it comes. हे फर्स्ट हँड मी एक्सपिरियन्स केलं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या खुनानंतर. आणि इफ दॅट कॅन हॅपन टू अ पर्सन हू इज ट्राईंग टू रिफॉर्म
Hindu religion means not means by birth he's Hindu, so obviously the most of the work that he did was, my father did, was for Hindu religion, but how difficult it could have been for a person in a religion where there is no tradition of reform. पुल देशपांडे असं म्हणालेले की हमीद दलवाई हे महाराष्ट्राच्या समाज सुधारणेच्या परंपरेला आलेलं एक रसरशीत फळ आहे. सो देर इज अ ट्रॅडिशन ऑफ सोशल रिफॉर्म इन हिंदुइझम विच इज नॉट देअर इन इस्लाम. सो हाऊ डिफिकल्ट इट कुड हॅव बीन फॉर हिम टू थिंक ऑल दिस थिंग्स अँड वॉट इज व्हेरी रिलेव्हंट. It was restricted only to if he was alive, but his importance has grown globally. So for first three, any important global the issues that are troubling the globe, I think fundamentalism and the irrationality obviously will be in the first three. So his relevance as far as the constructive criticism of religion goes, it has become global. And thanks to Jitai for making this film, I think it needs to go to the all nooks and corners, not only of Maharashtra, but of all countries in the globe. सुबोध, याच्यानंतर आपण एक याविषयी जी फिल्म मधली स्टार्टिंग ऍट 26.36 काम तुम्ही पाहिलं, त्याच्यातून तुम्ही स्वतःला प्रेरणा घेतली आणि त्यांचं लवकर अकाली निधन झाल्यानंतर तुम्ही फार मोठं काम केलं आणि त्या सगळ्या कामाचा अनुभव तुम्ही दगडावरची पेरणी या तुमच्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे, तर आम्हाला सगळ्या त्या ह्याच्यावर बद्दल सांगा ना. इज इट टोटली फुल मॅट पर्सन, मानवी मूल्यासाठी राष्ट्रीय मूल्यासाठी प्रचंड असं बोलणार आणि ते बोलायला लागले की दोन दोन चार चार तास आठ आठ तास बोलत होते. अभ्यास मोठा होता त्यांचा, अभ्यास प्रचंड आणि मानवी मूल्यांचा होता, धर्मनिरपेक्ष विचार करणं, माणूस रॅशनल बनला पाहिजे, तो विवेकवादी बनला पाहिजे. त्यासाठी एक दोन मिनिटं असू शकत नाही, दोन दिवसात नाही, पिढ्याने पिढ्या काम चालू करायला पाहिजे. म्हणून की मुस्लिम समाजात का काम करायचं, कपला समाज याबद्दल भयंकर मागत. हमीद भाईंनी जी चळवळ सुरू केली ती मुस्लिमांचं भारतीयकरण व्हावं हा त्यामध्ये हेतू होता. पण त्याचबरोबर हमीद दलवाईंनी हेही सांगितलं होतं की भारतातल्या हिंदूंचं सुद्धा भारतीयकरण व्हायला पाहिजे आणि आजच्या परिस्थितीला या विचाराला फार महत्त्व आलेलं आहे. व्यक्तीच्या समानतेवर नवी समाजरचना अस्तित्वात यावी असे मला वाटते. अलीगड आणि बनारस या विद्यापीठांच्या नावातून अनुक्रमे मुस्लिम व हिंदू हे शब्द गाळण्यात यावेत व ती राष्ट्रीय विद्यापीठे म्हणून घोषित करावीत असे माझे मत आहे. स्त्रियांना पुरुषांइतके समान अधिकार असावेत म्हणून मी समान नागरी कायद्याचा गेली काही वर्षे सातत्याने पाठपुरावा करतो. सर्वांनीच कुटुंब नियोजन करावे इतकेच नव्हे तर ते सर्वांना सक्तीचे व्हावे असे माझे मत आहे. थोडक्यात, या देशाचे शासकीय निर्णय कुठल्याही धर्मसमुदायाला काय प्रिय किंवा काय अप्रिय आहे किंवा काय मंजूर किंवा काय नामंजूर आहे यावरून न ठरवता या देशातील कोट्यावधी जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नती करता काय आवश्यक आहे याचा विचार करून ठरवले जावे असे मला वाटते. हाऊ डू इंडियन मुस्लिम्स रिएक्ट फीचर इन फोर्ब्स नाउ दैट वाज रियली समथिंग अ लॉट ऑफ मोस्ट ऑफ देम आई एम नॉट श्योर ऑफ. एक और कविता के लिए प्लीज वेलकम हुसैन हैदरी. हाउ देन डू यू एक्सपेक्ट टू हैव एनी इन्फ्लुएंस ऑन देम. I have hopes. For instance, Muslim girls and women in India do show an awareness of the iniquities of Muslim personal law. But this is a difficult task. I mean, the task of secular integration. No political party in India is forthright enough to take steps towards eradicating communalism.
They appease the Muslims. My own party, the SSP, is no exception. There has to be a non-party organization to tackle the problem. We have made a small beginning in this direction in the form of the Indian Secular Forum. You know, Hamid, I did my graduate. Nasir, may I ask you to kind of carry forward some of the thoughts that you have mentioned here coming from Hamid, but your own thoughts about women's education in particular, insights. You are muted. Okay. You know, my mother and her sisters were all completely uneducated. There were six of them. Four brothers, or five, I've forgotten, 11 or 12, 10 or 11. The brothers were educated up to a point. One of them excelled, became an inspector general of police and so on. The others didn't amount to much. One of them got expelled from a Aligarh university and so on. But I often used to wonder if my mother had been educated, what kind of a person would she have been? Or the other dynamic sisters that she had. I mean, she was the mildest one of all. She was the one who kept quiet until she could take it no longer. Seldom did we see her flip her lid, but when she did, we all ran for cover. And I often wondered that she had the most exquisite taste in colors, in the clothes that she wore, in the jewelry that she sometimes used, in her choice of poetry and the kind of songs that she liked, very few, or the kind of films that she liked. Of course, she never saw any films until I started acting in them. But I've often wondered that what a waste of a life, you know. Mm-hmm. When my father died and she survived him by 20 years, we all thought that this would be the end of her life, but she not only outlived him, by 20 years she had the time of her life. And I used to feel so regretful that she was not an educated woman. She could have done something much more useful with her life than just being a good mother, which is a useful function, no doubt. But then being a good father is as much of a responsibility. And in my family, we had as many people who would, if a baby started crying, would say, "Arey, le jao isko yahan se." You know, it was a command to the wife to, "You put up with this crying, I will put up with, with only this." And not only my mother, her sisters too, several of whom were extremely dynamic creatures and would have made a fantastic thing of their lives. Maybe one of them would have become a writer. Maybe one of them would become like Ismat Chughtai. Maybe one of them would have become a painter. Maybe one of them would have become a designer or something, because they all were fabulous creatures. All the attention was lavished on the men. Mm-hmm. Three or four turned out to be totally worthless. Mm-hmm. So I learned, in fact, when I was about 10 or something, I happened to ask my mother, "Which school did you study in?" And she said, I never went to school. And I was really shocked when I heard of this. And adding to what Hamid was saying about encountering this question of, are you Hindu or are you... It's amazing how, you know, log naam mein mazhab dhoondte hain. It's such a sad thing. And I've talked about it in the film as well, about an experience I had of a person called Ravindra Khwaja in Aligarh University, who must have had the same problem, must have faced it all his life. Yogendra Yadav apparently was named Salim by his parents. But he's never used that name because I guess it would have worked against him in the field of politics. Mm. But in fact, there's a line by Ismat Apa in one of her stories, ke school mein jana, ladkiyon ka school mein jana, us waqt itna hi bura samjha jata tha, jaise koi filmon mein naachne gaane lage. Mm.
You know, this mentality still has hold of us to a large extent. The next sort of key event in Dalwai's life was the march on the Vidhan Sabha in Maharashtra, in Bombay. So let us quickly look at that clip and then we can talk about that, because I think this was a key event and then has really reverberated throughout in the remaining part. The turning point. So what, 32? Yeah. या दिवशी तो ऐतिहासिक मोर्चा निघाला. 7 तलाक पीडित मुस्लिम महिलांना घेऊन दलवाईंनी मुंबईमध्ये मंत्रालयावर मोर्चा काढला. त्यासाठी प्रचंड मोठं पोलीस संरक्षण होतं आणि त्यावेळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना त्यांनी ते निवेदन दिलं. ते निवेदन आणि त्यातल्या मागण्या जर आपण लक्षात घेतल्या तर त्या 18 एप्रिल 1966 मोर्चाची आपल्याला ऐतिहासिकता लक्षात येते. त्या मोर्चामधल्या मागण्या, पहिली मागणी अशी होती की तोंडी तलाक पद्धती बंद करण्यात यावी. दुसरी मागणी अशी होती की बहुपत्नीत्व हे कायद्यानुसार रद्द करण्यात यावं. तिसरी एक महत्त्वाची मागणी होती की या देशामध्ये समान नागरी कायदा झाला पाहिजे. या तीनही मागण्या म्हटलं तर साध्या आणि सोप्या, परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला तर क्रांतिकारी आहेत असं म्हणावं लागतं. कारण आता 50 वर्षानंतर कुठे त्यातली एक मागणी तोंडी तलाक बंद करण्याच्या दिशेने सर्वोच्च न्यायालयाने भारताच्या पाऊल टाकलंय आणि संसदेने त्या संदर्भात कायदा करावा असं म्हटलंय. आता जवळजवळ 50 वर्षानंतर देखील भाई ज्या गोष्टींविषयी हमीद भाई बोलत होते त्यांची तीव्रता आणखीन उग्र होताना दिसतेय. जगामध्ये कधीही तलाक पीडित महिला एकत्रित आल्या नव्हत्या, त्यांनी आपले गारहाणं वेशीवर टांगलं नव्हतं, ते प्रथम मुंबईला झालं. आणि त्याचे परिणाम कुठपर्यंत झाले, त्याचे परिणाम काही सनातनी मुस्लिम संस्था बदलल्या, तलाक पीडित तलाकच्या पद्धतीच्या विरुद्ध बोलायला लागल्या. पुण्यामध्ये केंद्र होतं मुस्लिम सत्यशोधक मंडळाचं, रास्ता पेठेमध्ये डॉक्टर देशपांडेंच्या दवाखान्यामध्येच. तर त्या केंद्रामध्ये काही वेळेला मुल्ला मौलवी यायचे आणि सांगायचे अहो माझ्याच मुलीला तलाक दिलाय आणि आम्ही का कोणाकडे जाणार. मुल्ला मौलवी सुद्धा मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या केंद्राकडे या प्रश्नासाठी यायचे. तेव्हा समाजामध्ये त्यांची मन हल्ली हा महत्वाचा मुद्दा आहे. मुस्लिम पर्सनल बोर्डला सुद्धा म्हणावं लागलं की काहीतरी करारनामा आपल्याला शादीच्या वेळेलाच केला पाहिजे. तो काही पुरेसा नव्हता, पण जसं मुस्लिम पर्सनल बोर्ड झालं त्याप्रमाणेच ऑल इंडिया मुस्लिम महिला पर्सनल लॉ बोर्ड झालं आणि सुप्रीम कोर्टाने तलाक रद्द केला. ही काही सामान्य गोष्ट नाही. 7 महिलांचा मोर्चा ते सुप्रीम कोर्टाचा निर्णय, असा मोठा बदल हा या देशात झालेला आहे हे आपण लक्षात ठेवलं. आणि अशा पार्श्वभूमीवर दलवाईंचा अजून समान नागरी कायदा किंवा बहुपत्नीत्व कायद्यानुसार रद्द करणं हे प्रवास किंवा ही मजल अद्याप खूप दूरची आहे. त्यामुळे दलवाई पुढच्या शतकातला भारताच्या साठी एक महत्वाचा आयकॉन ठरणार आहे. गुहांनी त्यांच्या पुस्तकात दलवाईंचा समावेश हा शेवटचा 19वा आधुनिक भारताचा निर्माता म्हणून केलाय आणि त्याचं शीर्षक द लास्ट मॉडर्निस्ट असंच दिलेलं आहे. आय डिस्कवर्ड हमीद दलवाई इन द सेकंड हँड बुक स्टॉल्स ऑन द पेवमेंट आउटसाइड फ्लोरा फाउंटन इन मुंबई. इट इज मस्ट बी इन परहैप्स 20 इयर्स अगो, एट लीस्ट 15 इयर्स अगो. I was walking there and I saw, I always go, whenever I go to Mumbai, I go to Flora Fountain and look at these bookstores which have got their wares on the road. And depending on what attracts me, I pick up a book. And I saw this title, Muslim Politics in Secular India. That was the earlier version of 1966.
या दिवशी तो ऐतिहासिक Muslim politics in secular India. That was the earlier version of तर या अनुषंगाने आनंद जस्ट वॉन्टेड टू रीड समथिंग फ्रॉम वन ऑफ द ऑडियन्स मेंबर्स किशोर खणकरी ही सेज आय वॉज फॉर्च्युनेट टू मीट हमीद भाई इन मालेगाव वेन आय वॉज अ यंग बॉय आणि इंडियन गव्हर्नमेंट फायनली बॅनिंग तलाक दिस इज अ रिअल होमेज टू हमीद भाई किशोर थँक्स फॉर द ऑपॉर्च्युनिटी टू स्पीक I have this memory and very clear memory. I was born and brought up in Malegaon in Nasik district. As most of you know, Malegaon is known for Hindu-Muslim riots at that time at least, and with Muslim majority. And Hamid Bhai visited Malegaon that time. It was a big tension in our town. I was a very young boy and I remember seeing him. I'm RSS Swayamsevak. Our whole family is RSS Swayamsevak. In spite of that, Hamid Bhai's heart was very big. He didn't have these compartments in his heart of who belongs to which organization. His motivation, his goal was very clear in his mind. And in our minds also, in spite of Hamid Bhai being in Rashtra Seva Dal, we didn't have that compartment in our mind to welcome Hamid Bhai in our house. And when I saw the news, I live in America for many years. And when I saw the news, Indian government and Supreme Court finally banned talaq, I thought this is the real adharanjali to Hamid Bhai. And I think there are many things as this clip showed, what Hamid Bhai did when he went to Vidhan Sabha at that time. It's time to take up on other things like Saman Nagri Kaida and other motivations and inspiration Hamid Bhai gave it to us. Again, we are confined to a narrow definitions of a religion, and Hamid Bhai's view on religion really inspired all of us. So that's what I want to say. Thanks for the opportunity. Thank you, Kishorji. Anand, back to you. Thank you. Ani tumhi ji atta mhanla Kishor, thank you for joining. Ani very apt observations. I would like to ask Subodh to have on the similar vein the next segment of the film where Mr. Baba Adhav talks about what tremendous amount of work that Hamid could not do and how sad and tragic it was for Maharashtra. A sentiment that Nasir also expressed just a moment ago, that it was so sad that not more Maharashtrians heard what Hamid wanted to say. Subodh? फैक्ट इज कि हिंदुओं को अगर हमीद दलवाई जैसा मिल गया तो उसको भी उतनी ही गालियां पड़ेंगी ना, मारेंगे ना हमीद साहब को, हाँ मार डालेंगे नरेंद्र दामोदर को, मारे ना पानसरे साहब को, मारे ना, लेकिन फिर भी जरूरी है ऐसा कोई आना। माला दुख है बड़े से कि दलवाई फार लवकर गेला, दलवाई फार लवकर गेला, कारण दलवाईंच्या सारखा इंटिग्रिटी असलेला आणि समाजाबद्दल प्रेम असून समाजाबरोबर संवाद लादणार बोला असं ते करणार आणि परत तरीही त्या समाजावर प्रेम राहणार। आनंद इथे देर इज अ क्वेश्चन फ्रॉम मंदार फडके। मंदार शुअर थँक्स आनंद अँड एव्हरीबडी, दिस इज जस्ट ग्रेट ग्रेट प्रोग्राम, सो थँक्स फॉर सेटिंग दिस अप। So my question is very simple. You know, I have read Hamid Dalwai ji's books many years ago. I have always been, in as a person, on the sidelines
primarily being non-Muslim, I always assumed that this triple talaq, etc., is very, you know, it's part of the fanatical culture in the Muslim community overall. But the social repercussions of this are tremendous. And, you know, simple facts like these talaqs or these separations are registered nowhere, or the ladies, they suffer in isolation and they suffer because there is no support system, legal or otherwise, etc. My question is very simple. As an individual, what can I do to help change this? Because it's very common for us to listen to these type of programs, you know, reflect about it, and then tomorrow starts another day in our routine. But definitely this has moved me a lot. And I would like to know from anyone in the panel as well as in the audience, what can I do or what can we do differently so that we can help bring about this social change? And I know it's not going to be overnight. I know it's not going to be easy, but definitely would like to contribute whatever best I can. So thank you. Thank you, Mandar. Can I answer? Yes, please, Hamid. Okay, so I think it's very important to work for the Muslim women, but let's not belittle Hamid Dalwai only to the issue of Muslim women. As you have importantly raised this issue, I think we need to understand that Hamid Dalwai obviously wanted to reform Muslim religion, but he was not only restricted to Muslim religion. He wanted to have a secular state. If we read his books, then we will know about the constructive criticism he has done for Hindu and Christian religions also. So I think on one side, it is very important, as there is a law now against triple talaq and state is take the responsibility. Still, there are organizations like Muslim Satya Shodhak Mandal, which can be supported for this cause. That's one thing. But I think more important thing is that if we try and learn to look inward about our religious beliefs. So that's what, in my understanding, Hamid Bhai was trying to tell everybody. So it's not only the fundamentalism of Muslim community that is the problem. The fundamentalist kind of a thinking that is growing across the globe, across religions. Mm. And if we have started becoming intolerant for the any other contrary view that is expressed against our wish or against our religion, I think that's the core and basic thing which all of us can very easily start doing, start reflecting about what religion means to me. If there is an exploitation happening on the name of my religion, will I put my foot down to say that this is not part of my religion? And if we are ready to separate our religion from politics. So these are the very important legacies that Hamid Dalwai has left us. And if we want to pay tribute to him, I think we should try and inculcate those values in our lives. Hamidji, thank you for the answer. But so also, Hamid, in simpler words, I would say, you know, I would say that let's stop asking each other what our surname is, you know. I have, like, it has happened to you because of your name. But even when I put my name as Amrita Subhash, people ask me, what is your surname? Mm-hmm. I'm like, my name is Amrita Subhash. No, but what is your surname? Mm-hmm. And then they will, you know, their expression will change. If, like, my one surname belongs to Kshatriya caste because my father was Kshatriya. My one surname belongs to Brahmin because my husband is a Brahmin. So their expression changes and that really puts me off. So I would just, in simpler words, say, let's stop asking surname. What is your surname? Yeah. You know, because it's a very, they think they're very sophisticatedly asking that question, but we get what they're trying to ask us, you know. Yeah. Let's not ask that, you know. Let's because not be that kind of sophisticated. You're absolutely right, Amrita, because your surname reveals your caste.
Exactly. So their thing is that. And they want to know like, what it is. So they know how to deal with you. Yeah. Exactly. Are you a Brahmin? Are you a Kshatriya? Are you a Shudra? What are you? So I know how to deal with you. The fact that you're a human being has no importance. Not only deal with me, they'll remark as like, oh, he apliatli hai. Matlab, ye humme se hai, ya ye humme se nahi hai. There'll be a additional remark on which surname I'll say, oh, yeah, ye humme se hi hai. Oh, ye humme se. So right. Let's not ask that. Because you know why I said this? Because wo bahut haske hum like, audience or anyone does that. So aisa lagta hai ki this is very soft spoken and very nice question, you know, but then ye chupa jo hai na, ye sab jo chupa luka chupi jo chal rahi hai usi mein sab gadbad hai, so mujhe lagta hai. Ani itka te deep rooted ahe absolutely. Acha, by the way, I would like to ask Sudhu Dada also to talk about his experience, and you know, because he's disappeared. He has? Okay. No, he's there. No, he's there. No, yeah. But I think also before we go to Sudhanva, I think what Hamid Dabholkar is trying to say is that you should not dream of changing the world. I mean, first think of changing yourself. Yeah. Try to think of applying these values you believe in your circle of life. Mm-hmm. Right. If you can't be kind and tolerant and compassionate to those immediately close to you, how the hell can we expect you to be kind and compassionate and tolerant to the whole of humanity? So the gentleman who was asking this question, I appreciate his concern, but what he must realize is that first apply it in your own life before you can hope that it will have any effect. And don't apply it with the hope that it'll have any effect. Apply it in your own life because you believe in it. Thank you, Mandar. And personally, you can think of doing many things. But what I feel is socially, political, social, and religious activities should go together so that जो आपस में जो एक ऊपर नीचे चलता रहता है और हर दिशा में कुछ न कुछ चल रहा है और किसी को कुछ मालूम एंड देयर इज द होल थिंग इज कंफ्यूजिंग सिचुएशन तो ये अगर हमें डालना है तो मुझे ये लगता है कि ऑल एनर्जी शुड गो इन वन डायरेक्शन पॉलिटिकल सोशल एंड रिलीजियस. एब्सोल्युटली. आई जस्ट वांटेड टू से मेक वन जनरल ऑब्जर्वेशन व्हिच आई हैव थॉट अबाउट फॉर अ लॉन्ग टाइम. And I thank Mandar for raising that issue. We all think about these things in our lives almost every day when we come across any particular type of issue and we feel strongly about it. And then we say to ourselves, what can I do about it? Well, my general observation is that is not regarding what an individual can do, but my general observation is that any reform, social reform, religious reform, financial reform, any reform that we think of, should end up as a legislation. And only when it becomes a law and it is enforced, it just having a law on the books is not enough. Making a law, a minimum living wage, no divorce by verbal command. And when you make laws like that and they are on the books and they are enforced, only then we will really have some reform in concrete terms. Good. So in this regard, can I just add just last comment, because you know I raised this question. This is Mandar again. Go ahead. And you know, absolutely respectful of everything that was said, and absolutely respectful about me needing to change myself. No doubt about that. My question is also about when I said what can I do or what can we do is, you know, today the world is different than what it was in 1966 when first time this issue was raised. There is social media. The current young generation is far more energetic and enthusiastic to participate. And we, as the torchbearers for such thoughts, have to use these avenues, have to use these techniques to change
the social mindset, and that's what I was referring to. So again, thanks a lot for responding to me, and let's move forward. Thank you, Mandar. Before I go back to Anand, just whatever Jyoti Tai said and Imad Joshi sir also said, wanted to read a small three lines from Nyayamurti Mahadev Govind Ranade. Marathi madhe ahe hai, so sorry, but kind of combining the political, social and religious activities. So tani mhatle ki rajakiya hakkancha babtit jar tumchi adhogati zhaleli asel tar tumchi samaj rachana changli asna shakya nahi. Tyabarobarach tumchi samaj rachana jar buddhi ani nyayaniti yanchyavar adhishthit zhaleli nasel tar rajakiya hakka ani savlati yancha upabhog ghena tumhala shakya honar nahi. तुमची सामाजिक व्यवस्था जर अपूर्ण असेल तर तुमची आर्थिक रचना चांगली असणं शक्य नाही. आणि तुमची धार्मिक ध्येय ही जर हीन आणि नीच असतील तर राजकीय, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात तुम्हाला यश येणं शक्य नाही. या सुधारणांचे परस्परावलंबन हा काही सामाजिक अपघात नाही, तर तो आपल्याला आपल्या प्रकृतीचा कायदा आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. So with that, let me go back to Anand. Also, I would like something from Sudhanma. Yes, yes, by popular demand. You have to unmute your mic, Sudhanma. I don't think your mic is muted. I think your mic is muted. No, now he can. Yeah. It's unmuted now, thanks. No, I just wanted to say, I mean, firstly, it's a... it's just amazing for me to have been part of this film. I don't say this simply because I'm related to Jyoti. She's my atya, and you know, I'm Amruta is my cousin, and so on. So it's a little bit in the family. But more than that, I think to be part of a film like this is really special because Hamid Dalbhai really truly. Was a man far ahead of his times. You know, there's a way in which I think of people like that as being, in a sense, exiles from the future. What I mean by that is that these are people of the future. They've been exiled to be in our times. And Hamid Dalbhai was somebody who by being the person that he was, by believing what he believed in, and by sticking to his beliefs to the bitter end, actually just pissed off people. As much as he was loved, he was also somebody who must have been very irritating to many other people around him, people who did not want the status quo to change, people who wanted injustice, exploitation, inequality to continue. For people like that, he must have been really, really irritating. He must have been a thorn in their skin. And I just feel like, you know, for me, in this time in particular, the times that we are living in currently, not just in India, but, you know, globally, look at recently what happened in Washington, D.C. The storming of the Capitol, and so on, and what's happening in India at the moment, there seems to be such an intolerance towards anybody who holds a contrary view. Just the fact that you have a different view from what is assumed to be the majority. In many cases, I don't even know if it is the majority or not, but it's assumed that this is the majority because the whole media is telling you this is the majority and so on. And if you hold a view that is slightly contrary to that, immediately you're branded as being anti this, anti that, etc., etc., etc. And I just feel like these are countries, whether it's the USA or India, who claim to be democracies. You know, one claims to be the oldest democracy in the world, the other claims to be the largest democracy in the world. And I often wonder what that means. I mean, in what way is America, you know, great democracy? In what way is India a great democracy if we are intolerant towards people who hold a different view?
to my mind, democracy by definition means that people can hold different views. Democracy by definition means that today I might hold a view that is held by a large number of people, the majority. Tomorrow I might hold a view on a different issue that might be held by a minority. That the notion of the majority and the minority in a democracy is not fixed. It's not given forever and ever. It cannot be that I hold a certain name, that I was born in a certain religion, that I was born in a certain caste. That by itself gives me the mantle of the majority or the minority. How can that be? That's ridiculous. That is not democracy. And it seems to me that Hamid Talwai makes us think about all of these things. What does it mean to hold contrary views? And what space does our society have? Or what space does the world at large have today for people who hold contrary views? Isn't the strength of a democracy the fact that we can hold contrary views, that we can live together despite contrary views, that we can argue with each other, we can discuss with each other, and that is how we can all rise above our parochialness, our sense of certainties, that I'm so certain about everything, right? That I'm not willing to even consider that there can be a different point of view about something. And I just feel like this is the core of democracy. This is the real, the kernel of democracy that I feel Hamid Talwai's, his life, and in a sense you could say about Hamid Talwai, like, people or Gandhi Ji used to say about himself, that my life is my message. His life, Hamid Talwai's life, was his message. And I feel like if we are not able to deal with that, and if we are not able to deal with much smaller Hamid Talwai's in our own life today, then what kind of democracy do we claim to live with? Thank you, Sudhanva. And I think the next segment of the film that we will be watching kind of makes this point. And this is 5200. Mm-hmm. At sea. लेकिन उनको वो मना कर दिया बिकॉज यू कैन ओनली बी बरीड एट सी इफ यू हैव डाइड एट सी. शिप में के सफर में अगर आपकी मौत हो जाए तो आपको सी में बरी किया जा सकता है, नॉट अदरवाइज. सो शी सेड इन दैट केस आई वांट टू बी क्रिमेटेड. तो क्रिमेशन के लिए ले जा रहे थे और वो पहुंच गए लोग, ये तो मुसलमान थी, कैसे हो सकता. बट अल्टीमेटली दे डिड क्रिमेट हर. उनकी उनका मजार वजार नहीं है क्योंकि मैं अपनी will main bana raha tha and I decided to donate my body to and my son said, wow, how can you know. So I said, no, why should I have a grave. Mere maa baap ki qabar hai sardana mein, main 10 saal ho gaye wahan gaye hue aur har dafa mujhe chupti hai baat ki main jata nahi hu, khayal nahi rakh pata, kabhi wo dhas jati hai, kabhi kuch ho jata hai, kabhi kuch ho jata hai. I don't want to leave any memorial behind. But my children say ki no, yahi baat unki thi ki mere baad kuch mera rehna, kuch nahi rehna chahiye अलावा मेरे काम के. खरच है. So I think that sums up what Hamid Talwai felt, that my work, and this has been very well brought out by our discussion also. There is life, but I think we are already past 1.5 hours since we started. Time has flown really with all these very lively discussions, but there is one last clip which gives a direction. The last clip, Aarti Ranade may be having a comment or a question. Sure, Aarti. I just have one comment. I always feel that fortunately I was
very fortunate to grow in a family which is from a Sevadal background. And previously, I think Jyotita and you all mentioned that Jabbar Patel is a Muslim. It never, never, ever occurred to me, that he is from a different religion. I somehow think that for us, it's much easier to withstand with these beliefs because these beliefs came to our life in very early stage. So when Jyotita, you mentioned that you are now showing this documentary to college-going people, I think it's very difficult to change somebody's fundamental beliefs later in their life. But what actions can be taken to introduce this kind of equality or in a way some of the Rashtra Sevadal, thinking or thought process. So even if now we are in a world where we now see Japanese culture, Jew people, Christianity, Muslim religion, but still we look at these things in a very rational and completely different way than many of our friends do because these concepts were introduced in their life much later. So what can be done to introduce these equality concepts earlier in the kids' lives? Because those are the foundation years and those can be introduced in those years at a very confident or in a great way rather than changing somebody in the later part of the life, which is difficult. So what are your thoughts on these? No, everyone, because I think Hamid also comes from background where he has seen all this right from his beginning. Yeah. It's the responsibility of parents also, if the parents are well, kya kahe, theek thaak hai unka dimag, to bachche bhi theek thaak ho sakte hain. Hamid Dabolkar ji, kshama magun mi thoda sa mhanto, Eric Byrne. Mm-hmm. Any transactional analysis for that. If you want to change your child, you need to change their grandparents. The grandparents will change the parents. Then only the child can be changed. I think Vijay Bhai wanted to say something. I just want to make another general observation. And that is, all these things that we talk about and think about, I think should be ingrained in our minds, the liberal ideas that we are talking about. Should be ingrained in our mind during our formative years, a point that Ashla Arthi Ranade has made very nicely. And that can be done only when it becomes part of our education in the school and early years of college. I mean, family influence is fine. It is necessary, no question about it. And it plays a very important role. But to make it widespread throughout the society and throughout the nation, these liberal ideas should become part of the liberal education at the school level. And for that, I think we have to include what can be called as humanities in our curriculum. Mm-hmm. Find some way of doing that. Thank you. I just have to... May I just add to that one small point, which is that I 100% agree with Vijayji, but also just to add to that, which is to say that not just to add it in the curriculum, but also to have diversity of students in schools and colleges. That is really important for people of diverse backgrounds to come together. That's also an incredible way in which we open our minds to the diversity of the world. Yeah. I just want to mention one small point. So if you ask any young child nowadays, when they come home and tell you about a new friend that they have made, and invariably you ask what's the name, and after the first name, you invariably ask what's the last name. And the child, at least in our case, the children get very upset when you ask, Tula, what do you want to do with the last name? I told you the first name. So I think somewhere we have to learn from our children. As Amruta said before, not ask the last name. And what my observation is that the kids are a little more lenient and a little more acceptable than the adults are. And that divide somehow is getting broader and broader with the younger generation and the older generation. So going forward, I think we have to do something, or what can we do to get rid of that
Yeah, that's true. That's very valid. And I think exactly that's what Nasirji was also telling, because when we ask him the question, have you experienced any of these, surname-based things associated with your life, then his answer was, since I studied in a school, a boarding school, which was like, governed by Irish, I think, institution. So I think I would like to have, some of his thoughts on that, like on this concept. My surname, first of all, everybody thinks I'm Gujarati because my name is Sa. And I keep telling them that, look, the name Shah is not a Gujarati name at all. It is a term for Sahukar, which the Arab traders used when they came to Gujarat to trade. Mm-hmm. And so the traders who they dealt with were referred to as Shah Sahab. Because every single Gujarati name, surname, is the name of either the place where you come from. In Maharashtrians, that is the case. But it's the name of your profession. Whether it is Gandhi or whether it is, anything else. It's the name of your Jhaveri. Or, of course, the Parsis have it very obvious. Soda water bottle opener wala and Daju wala and Ganja wala and so on. But all surnames, I think all over the world. Yeah, all over the world. Either they are the name of your profession or they are the names of the place you come from. Even in England, you have butcher and baker and cook and butler. And then you have Leicester and Gloucester and Hampshire and, names like this, which are all places of either their profession or the name, profession with the family profession. So I'm either taken for a Gujarati, then I explain I'm not a Gujarati. So they say, then you must be Kashmiri. So I say, no, I'm not a Kashmiri. So they say, then you must be a Parsi. So I say, no, have you ever met a Parsi with the surname Shah? So I've had this very amusing kind of a problem, and many people also, like Aarti is saying that she was surprised to discover that Jabbar is a Muslim. Many people also are not aware of the fact that I was a Muslim, and it didn't matter to me because my Muslim identity has never been a factor ever in my life. It has never determined my decisions. It has never determined my actions. And I've never felt that, that I've been in any way, my being a Muslim has been an obstacle. I've often forgotten, in fact, when I was marrying a Hindu girl, Ratna, who is part Baniya, part Punjabi, but Hindu, it never occurred to either of us that we are, we are involved in love jihad, And the idiots who have coined this phrase don't even know the meaning of the word jihad, unfortunately. Since we are on the subject of last names, I may point out that many immigrants to the United States of America in the 19th and early 20th centuries anglicized their names. Right. Yeah, including Donald Trump. Yes, right. Yeah. His actual name is Drumpf, Drumpf. आता आपण इन द लास्ट क्वेश्चन एक सुलेखा जैन यांचा आहे मे बी अ व्हेरी शॉर्ट सुलेखा ताई आणि देन इन द इंटरेस्ट ऑफ टाइम लेट्स गो टुवर्ड्स द एंड सुलेखा ओ सो सर सर्वप्रथम फर्स्ट ऑफ ऑल थैंक यू एवरीबॉडी यू हैव अमेजिंग प्रोग्राम आणि आई जस्ट वांट टू ऍड समथिंग प्रमोट साइड ऑफ द फॅमिली हिज फोर फादर्स हॅड जैन लास्ट नेम अँड माय साइड ऑफ द फॅमिली मनु डिसाइडेड इट इज सपोज्ड टू बी तुळपुळे. So when my son was born in the United States, I'm extremely disappointed to say this. He was asked the question several times, which religion is your son going to follow in front of my son? And at five, Apollo finally asked me, which religion am I going to follow? So mala evadas asa point mandaycha, especially younger generation ya ithe ja karyakramat ahet te ki apan mulan samor kay bolto. त्याचा फार डोळसपणे विचार करून यू हॅव टू से दॅट इन फ्रंट ऑफ द किड्स बिकॉज इवन द फाईव्ह इयर ओल्ड इज अब्झॉर्बिंग व्हॉट यू आर सेईंग सो दॅट्स ऑल कॅन यू कॅन नॉट मेक अ चेंज इन द सोसायटी अनलेस द इंडिव्हिज्युअल चेंजेस
Similar thing happened when he grew up. His best friend's name happened to be Ehsan. And I was directly and indirectly told by many people, why am I allowing him to be friends with him? Which in my opinion is one of the sweetest friends he has. So that's all I want to say. Ki samajik badal ha individual pasna suru hoto. To fakt kaida nahi bal ho shakat nahi. To tasa bhan apan saglyani thevava asa mala vatto. Evadat mun sangaycho. Thank you, Sulekhataji. And Anand, let's go to our last segment. And then I have a small request for Nasir sir. Anand? आता आपण अगदी जो शेवटचा भाग आहे तो होण्यापूर्वी एक सेगमेंट बघणार आहोत ज्याच्यामध्ये हमीद भाईंचं कुठलं काम अजून करण्यासाठी फार मोठा पल्ला त्यांनी दाखवून ठेवलेला आहे की हे करणं जे आवश्यक आहे तो बघू आणि मग तिथून लगेच पुढे शेवटच्या सेगमेंटकडे जाऊ. मिळती कधी उत्तरे का आरतास किंवा दिलासा तरी शब्दात येती कधी उत्तरे का मिटवून मधली अभागी दरी तरी धुंडतो जाणीवांचे किनारे तरी शोधतो संचिताचा खुणा ओढून निर्ण्यास येती ललाटा तरी गात जाईन ही प्रार्थना. गांधीजींच्या आश्रमातल्या प्रार्थनेतला हा एक चरण. महात्माजींनी प्रेम दया करुणा श्रद्धा या मूल्यांच्या आधारे समाजाला मानवतेच्या मार्गाने पुढे नेण्याची पराकाष्ठा केली. याच वाटेवर पाऊल पुढे टाकताना तर्कशुद्ध विचार आणि विवेकाचं बीज समाजात रुजावं यासाठी हमीद भाई अथक आणि आमरण संघर्ष करत राहिले. And then one day the rains will come. The hill that bends the Vashishti river like an archer's bow will be covered by a white sheet of falling rain. Showers of rain will cause waves to rise in the swelling waters of the river. Particles of dust in the atmosphere will be brought down by the showers, and they will be merged with the water in the river. Trees and shrubs will seem as though their skins were renewed after molting, and they will start looking lush green. As the soil gets drenched, it will give off warm steam at first, and then it will be cooled. Slowly, the air will acquire a touch of chill. Then cascades of rain will continue to fall day after day. The entire valley will start looking green and fresh. माधव ठीक आपण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जाऊ. थँक यू ऑल फॉर पार्टिसिपेटिंग इन द व्हर्च्युअल फोरम ऑफ तौर्य प्रतिष्ठान. विशेषतः लेट अस थँक नसिरुद्दीन जी शाह,
ज्योतिताई सुभाष, अमृता सुभाष, हमीद दाभोळकर, सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. माय स्मॉल रिक्वेस्ट फॉर नसीरजी टू टेक अस टू द एंड ऑफ द प्रोग्राम बाय रिसाइटिंग अ पोएम बाय हुसैन हैदरी. द टायटल ऑफ द पोएम, नसीर सर, इफ यू कॅन टेल अस. हिंदुस्तानी मुसलमान इज द टायटल ऑफ द पोएम अँड I'm very happy to recite it because it states something which I believe in myself, and it's very moving. Hindustani Musalman. Sadak pe cigarette peete waqt jo azan sunai di mujhko, to yaad aaya ke waqt hai kya. और बात जहन में ये आई, मैं कैसा मुसलमान हूं भाई, मैं शिया हूं या सुन्नी हूं, मैं खोजा हूं या बोहरी हूं, मैं गांव से हूं या शहरी हूं, मैं बागी हूं या सूफी हूं, मैं कौमी हूं या ढोंगी हूं, मैं कैसा मुसलमान हूं भाई, मैं सजदा करने वाला हूं या झटका खाने वाला हूं, मैं टोपी पहन के फिरता हूं या दाढ़ी उड़ा के रखता हूं, मैं आयत कौल से पढ़ता हूं या फिल्मी गाने रमता हूं, मैं अल्लाह अल्लाह करता हूं या शेखों से लड़ पड़ता हूं, मैं कैसा मुसलमान हूं भाई, मैं हिंदुस्तानी मुसलमान हूं, दक्कन से हूं, यूपी से हूं, भोपाल से हूं, दिल्ली से हूं, कश्मीर से हूं, गुजरात से हूं, हर ऊंची नीची जात से हूं, मैं ही हूं जुलाहा दर्जी भी मुझ में, मैं ही हूं जुलाहा दर्जी मोची भी, मैं डॉक्टर भी हूं दर्जी भी, मुझ में गीता का सार भी है, एक उर्दू का अखबार भी है, मेरा एक महीना रमजान भी है, मैंने किया तो गंगा स्नान भी है, अपने ही तौर से जीता हूं, दारू सिगरेट भी पीता हूं, मैं हिंदुस्तानी मुसलमान हूं, खूनी दरवाजा मुझ में है, एक भूल भुलैया मुझ में है, मैं बाबरी का एक गुंबद हूं, मैं शहर के बीच में सरहद हूं, झुग्गियों में पलती गुर्बत में, मदरसों की टूटी सी छत में, दंगों में भड़कता शोला में, कुर्ते पे खून का धब्बा मैं हिंदुस्तानी मुसलमान हूं, मंदिर की चौखट मेरी है, मस्जिद के किबले मेरे हैं, गुरुद्वारे का दरबार मेरा, यीशु के गिरजे मेरे हैं, 100 में से 14 हूं लेकिन 14 ये कम नहीं पड़ते, मैं पूरे 100 में बसता हूं, पूरे 100 मुझ में बसते हैं, मुझे एक नजर से देख न तू, मेरे एक नहीं 100 चेहरे हैं, 100 रंग के हैं किरदार मेरे, 100 कलम से लिखी कहानी हूं, मैं जितना मुसलमान हूं भाई उतना हिंदुस्तानी हूं, मैं हिंदुस्तानी मुसलमान हूं. Thank you very much. Friends, let that be the last word. Apni the movie. Just one word came to my mind. I have a few Pakistani friends, and amongst them there is one highly intelligent, rational fellow, and he once said to me that I am fully aware that Pakistani culture is fully, completely rooted in the soil of India. I wish he had used the word Bharat. He said Indian subcontinent, actually. Thank you. Yeah, absolutely. Thank you all. Anand, thank you. Jyoti, thank you. Amrita, Sudhanva. Thank you. Amin. Sir, that was amazing. Thank you for joining and spending 2 hours with us. Thank you. Really appreciate it. Thank you, Anand. Thank you. All of you take care and let's meet again. Thank you. Yes. Absolutely. Thank you. Bye-bye. Bye.
Bye. And I hope this program takes our film still further. Yes. Yeah. Yeah. You didn't talk about Jyoti, you didn't talk about the film when it is being shown, etc. YouTube pe aa rahi hai kya, kitne baje? Jab tum nahi aaye the tab pehle bol. Wo ho chuki hai. Nahi, lekin repeat. Ah, repeat. The film is available on YouTube. Ha ha ha. Evdas fakta all the members. It has been sent to all the members. Yeah. And if you have seen it, make sure that 10 of your friends, yeah, the other WhatsApp groups, send it to all your WhatsApp group. Yes. Let's all spread the word. Thank you. Okay. Bye. All the US people fans. And happy New Year. Bye, Jyoti. Happy New Year. Bye.